यस, गुड मॉर्निंग सर्वांना. गुड मॉर्निंग अभिजीत. जॉईन झालेले सर्व विद्यार्थी सर्वांना गुड मॉर्निंग. तर जनरल सायन्सचं बघा, आज पहिलं लेक्चर आहे. या लेक्चरमध्ये आपण बेसिकली अप्रोच सामान्य विज्ञानासाठी कसा असला पाहिजे, त्याचबरोबर या विषयाची तयारी विशेषतः कशी केली पाहिजे, त्यानंतर यासाठी लागणारे कोणकोणते सोर्सेस आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, त्याचबरोबर कोणकोणते टॉपिक्स सिलॅबसमधून आपल्याला विचारले जातात ते सुद्धा आपण क्लिअरली यामध्ये बघूयात. ठीक आहे, गोष्टी ज्या आहेत व्यवस्थितपणे समजून घेऊयात. बरेच विद्यार्थी जे आहेत बघा, सामान्य विज्ञान या विषयाला मनामध्ये एक भीती असते बघा, की लक्षात राहत नाही हा विषय, किंवा नावं वगैरे जे आहेत ते डिफिकल्ट आहेत. ठीक आहे, किंवा सायंटिफिक गोष्टी आहे, आर्ट्स बॅकग्राऊंड असतं, कॉमर्स बॅकग्राऊंड असतं, बरोबर. 11वी 12वीला विशेषतः लक्ष नसतं दिलेलं सायन्स विषयाकडं, त्याच्यामुळं कंबाईन एक्झामिनेशनमध्ये हा विषय जो आहे तो थोडासा जड जातो बघा. ठीक आहे, तर या गोष्टी आपण समजून घेऊयात की याच्यामध्ये या विषयाला जे आहे कशा पद्धतीने टॅकल करायला पाहिजे, त्याचबरोबर तुम्हाला काय काय गोष्टीची आवश्यकता आहे ते आपण प्रॅक्टिकली जे आहे बघा इथे एक्झाम्पल देऊन जे आहे समजून घेऊयात. ओके, आता सर्वात पहिले जे आहे बघा, सिलॅबसकडे आपलं लक्ष जे आहे ते केंद्रित करूयात. ओके, माझा आवाज क्लिअर आहे का चॅटबॉक्समध्ये एकदा सांगा अभिजीत, त्याचबरोबर इतर जे जॉईन झालेले विद्यार्थी आहेत एकदा कमेंट करा. व्हिडिओ आणि व्हॉइस क्लिअर आहे का? ओके, थँक्यू किरण. चला, व्हॉइस आणि व्हिडिओ क्लिअर आहे, पुढे आपण प्रोसीड करूया. ओके, आता बघा, समजून घ्या, कंबाईन एक्झामिनेशन ग्रुप बी आणि ग्रुप सीमध्ये तुम्हाला एकूण प्रश्नसंख्या जी आहे किती येत असते, 15 प्रश्न तुम्हाला येत असतात. किती येतात? 15 प्रश्न. ओके, 15 क्वेश्चन्स. आता 15 प्रश्नांपैकी तुमचे किती अपेक्षित आहे बरोबर येणे, मिनिमम, कमीत कमी जर आपण आकडा जर लक्षात घेतला, 15 पैकी तुमचे किती आले पाहिजे बरोबर, मिनिमम 8 ते 10 प्रश्न ही रेंज तुमची मिनिमम असली पाहिजे कमीत कमी. ओके, याच्या खाली जर तुम्ही गेला तर तुमचा जो ओव्हरऑल मेरिटचा स्कोअर आहे तो कुठेतरी खाली घसरतो. ओके, तुम्हाला जर प्रिलिम्स क्रॅक करायची आहे PSI साठी असेल किंवा इतर असिस्टंटसाठी वगैरे असेल, तर तुम्हाला मिनिमम सायन्सचे क्वेश्चन्स 8 ते 10 रेंजमध्ये तुम्हाला करेक्ट येणं आवश्यक आहे. आता यासाठी बघा, तुम्हाला एकूण 15 प्रश्न दिलेले असतात. हे जे सर्व 15 प्रश्न आहेत हे ह्याच एकट्या सिलॅबसवरती आधारित आहे बघा. कशावरती आधारित आहे? या दिलेल्या सिलॅबसवरती. आता सिलॅबसमध्ये दिलेलं काय, एक एक शब्द आपण इथे समजून घेऊयात. आता बघा, नाव काय दिलेलं आहे? सामान्य विज्ञान. काय दिलेलं आहे ना? सामान्य विज्ञान. ठीक आहे, पातळी समजून घ्या, लेवल ऑफ डेप्थ म्हणजे किती कॉम्प्लिकेटेडली प्रश्न विचारले जातात. तर राज्यसेवा आणि कंबाईन एक्झाम या दोन्हीची जर आपण तुलना केली तर कंबाईन एक्झामिनेशनची पातळी कशी असते, थोडी वर असते, थोडीशी सोपी असते, जास्त खोलवरती नसते. ठीक आहे, जर राज्यसेवा परीक्षेमध्ये तुम्हाला गणित विचारले असतील फिजिक्सचे वगैरे, तर इथे तुम्हाला तसे विचारले जात नाही. इथं तुम्हाला काय विचारलं जातं? कन्वर्जन विचारलं जाईल, व्हॅल्यूज विचारल्या जातील, राईट. तिथे तुम्हाला ॲव्होगॅड्रो नंबरवर आधारित गणित विचारले जातात. इथे तुम्हाला ॲव्होगॅड्रो नंबर काय असतो फक्त एवढा ऑप्शन तुम्हाला दिलेला असतं. ओके, तर पातळी जी आहे लेवल काठिण्याची, तर ती कशी असते? सोपी असते, थोडीशी सोपी असते. आता विज्ञान काय? सामान्य विज्ञान. सामान्य विज्ञान म्हणजे काय? सामान्य विज्ञानामध्ये वेगवेगळ्या विषयांची माहिती. ठीक आहे, पहिलं तुम्हाला दिलेलं आहे भौतिक शास्त्र, फिजिक्स. आता फिजिक्सचं जर वेटेज आपण बघितलं तर आपण प्रॅक्टिकली इथे बघूयात की आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन ॲनालिसिस केल्याच्या नंतर आपल्याला काय काय गोष्टी इथे बघायला मिळतात. ठीक आहे, आपण जर इथे हा चार्ट जर बघितला तर एकूण जे प्रश्न आहेत आपले 15 प्रश्न, 15 प्रश्नांपैकी आपल्याला 6 प्रश्न जे आहे सोप्या पद्धतीचे बघायला मिळतात, 6 जे आहे मॉडरेट पद्धतीचे बघायला मिळतात, आणि 3 जे आहेत ते डिफिकल्ट पद्धतीचे बघायला मिळतात. ठीक आहे,
अशी जी काठ्यांनी पातळीता आहे ती आपल्याला इथे बघायला मिळते. त्याचबरोबर फिजिक्सचा जर आपण विचार केला तर आपल्याला एकूण 3 ते 4 प्रश्न विचारले जातात 15 पैकी. किती? 3 ते 4. पण असा पॅटर्न फिक्स नाही आहे. ठीक आहे, असंही होऊ शकतं की येणाऱ्या काळामध्ये त्याच्यावरती डायरेक्टली 8 प्रश्न विचारले जातील. त्याच्यामुळं तुम्ही असं फिक्स मनामध्ये ठेवायचं नाही हा नियम की 3 प्रश्न विचारतील, 4च विचारतील म्हणून मी थोडंसं कमी वाचून जातो. ठीक आहे, असं नाही. त्यानंतर आहे बघा रसायनशास्त्र, ज्याला आपण म्हणतो केमिस्ट्री असं म्हणतो. ठीक आहे, आता केमिस्ट्रीचं पण सेम आहे फिजिक्ससारखं, 3 ते 4 प्रश्न तुम्हाला विचारले जातात. किती विचारले जातात? 3 ते 4. म्हणजे तुम्ही म्हणू शकता 30 आणि 30 असं 60% वेटेज जे आहे ते फिजिक्स आणि केमिस्ट्री विषयाचं आहे. कशाच्या बाबतीत? प्रश्न विचारण्याच्या बाबतीत. ओके, मग उर्वरित जे आहे मोठा चंक जो आपण म्हणतो, मोठा भाग जो आहे तो कशावरती आधारित असतो? बायोलॉजीवरती. मग बायोलॉजीमध्ये काय काय गोष्टी येतात? त्यांनी दिलेलं आहे बॉटनी, त्याचबरोबर इथे दिलेलं आहे प्राणीशास्त्र म्हणजेच काय? झुओलॉजी. आणि त्यानंतर दिलेलं आहे आरोग्यशास्त्र ज्याला आपण म्हणतो हायजीन. ठीक आहे, अशा 3 घटकांचं एकत्रित मिळून काय बनतं? बायोलॉजी तयार होतं. आणि बायोलॉजी हा मेजॉरिटी ऑफ पार्ट आहे. म्हणजे बायोलॉजीवरती तुम्ही किती क्वेश्चन्स एक्सपेक्ट करू शकता? एकूण 8 ते 10 क्वेश्चन्स जे आहे हे तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. ठीक आहे, मग आता एकदा जर आपल्याला हे कळालं प्रीवियस इयर क्वेश्चन्समधून की किती प्रश्न कोणकोणत्या सब्जेक्ट्सवरती विचारले जातात, तर आपल्या अभ्यास करण्याची जी मेथड आहे त्याच्यामध्ये पण आपले क्रम ठरतील. बरोबर, मग सुरुवातीला काय करायला पाहिजे? आपण जे आहे पहिली प्रायोरिटी ही बायोलॉजीला दिली पाहिजे. कोणत्या विषयाला दिली पाहिजे? जीवशास्त्राला, म्हणजेच बायोलॉजीला. का बरं दिली पाहिजे बायोलॉजीला? कारण की सिलॅबस मोठा आहे, व्हास्ट आहे, त्याला वेळ जास्त लागणार आहे. ठीक आहे, त्यानंतर सेकंड प्रायोरिटी तुम्ही एकतर फिजिक्सला देऊ शकता किंवा आयदर केमिस्ट्रीलाही देऊ शकता. ठीक आहे, कारण की दोन्हीचं वेटेज कसं आहे? जवळपास सेम आहे. येतं आहे लक्षात? तर तुम्ही अभ्यास करताना सुरुवातीला बायोलॉजीवरती फोकस करा, त्याच्यानंतर फिजिक्स किंवा केमिस्ट्री या दोन्ही विषयावरती तुम्ही फोकस करू शकता. मी सजेस्ट करेल तुम्ही फिजिक्स समजून घ्या, त्यानंतर जे आहे तुम्ही केमिस्ट्री करू शकता बघा. ओके, हा तुमचा जो क्रम आहे बघा हा याच्यामध्ये असला पाहिजे. आता हे तर झालं सिलॅबसच्या संदर्भात. सिलॅबसमध्ये कोणकोणते अजून टॉपिक्स आहेत ते पण आपल्याला बघायचे आहेत, ते थोडंसं नंतर बघूया. आता काही बेसिक गोष्टी समजून घेऊयात सामान्य विज्ञानाच्या स्वरूपात. आता महत्त्वाचा प्रश्न हा आहे की अभ्यास कसा करावा. ठीक आहे, हाऊ टू स्टडी हा एक सर्वात मोठा प्रश्न आहे. पण कशाच्या संदर्भात? विज्ञानाच्या संदर्भात. ओके, प्रत्येक विषयाला अप्रोच करण्याची मेथड ही वेगळी असते. जसं तुम्ही जेव्हा पॉलिटी वाचता, तुम्ही काय वाचता बरं पॉलिटीमध्ये? तुम्हाला माहिती कशावरती प्रश्न येतील? पंचायत राजवरती प्रश्न येतील. बरोबर, मूलभूत हक्कांवरती प्रश्न येतील. बरोबर, तुम्ही काय करता मग त्याचे कलमं पाठ करता, त्याच्यासमोरचे जे प्रोव्हिजन्स आहेत ते तुम्ही पाठ करता. तसंच विज्ञानाला तसं पाठ करता येतं का आपल्याला? तर नाही. ठीक आहे, तर प्रत्येक विषयाची काय असते? अभ्यास करण्याची मेथड ही वेगळी असते. आता सामान्य विज्ञानाचा जर अभ्यास करायचा तर 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्या काय आहेत? कन्सेप्ट प्लस रिव्हिजन. या 2 गोष्टी काय आहेत? खूप महत्त्वाच्या आहेत, कन्सेप्ट आणि रिव्हिजन. ठीक आहे, कन्सेप्ट याच्यासाठी कारण की तुम्हाला एक लॉजिक डेव्हलप करायचं आहे. काय करायचं आहे? लॉजिक डेव्हलप करायचं आहे. बघा, आता जर आपण एक पूर्वी विचारलेला जे आहे 2023 एखादा प्रश्न जर आपण घेतला, उदाहरणार्थ हा प्रश्न जर आपण घेतला इथे की अति पाण्यामुळे वनस्पती मृत होतात कारण. ठीक आहे, आता मला सांगा याच्यामध्ये लॉजिक आहे का या प्रश्नामध्ये? आहे, लॉजिक पण आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये फॅक्ट्स आहेत का? आहेत. दोन्ही गोष्टी आपल्याला या प्रश्नामध्ये मिळतील. लॉजिक काय बरं याच्यामध्ये मुख्यतः? लॉजिक हे आहे की मुळे ऑक्सिजनपासून वंचित राहतात, त्याच्यामुळे ते मृत पावतात. ठीक आहे, मग काही प्रश्न कसे असतात? मोर लॉजिक बेस्ड असतात, मोर कन्सेप्ट बेस्ड असतात. येतं आहे लक्षात? मग कन्सेप्ट जर तुम्हाला समजलेली असेल तर असे प्रश्न इझिली टॅकल होतात. त्यानंतर काही प्रश्न असे असतात की ज्याचा भर जो आहे हा फॅक्ट्सवरती जास्त असतो.
जसं आता प्रिव्हियस इयरमध्ये जर आपण हा जर प्रश्न बघितला, अँटीमनी कंपाऊंड्स, अँटीमनी संयुगे डॅचच्या उपचारासाठी वापरण्याची शिफारस केली जाते. ठीक आहे, काय उत्तर याचं? सिस्टोमियासिस आहे. काय उत्तर आहे? सिस्टोमियासिस आहे. आता याच्यासाठी कन्सेप्ट आहे का? इथे काही कन्सेप्ट आहे का बरं सांगा? नाही आहे इथे काय, कुठली कन्सेप्ट नाही. प्रश्न कशावरती आधारित आहे? तुमच्या फॅक्ट्स आणि तुमच्या रिव्हिजनवरती. इथे लक्षात, जितकं वारंवार तुम्ही तो फॅक्ट वाचलेला आहे, त्या गोष्टी वारंवार तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्या बेसिसवरती तुम्हाला हा प्रश्न इथे विचारलेला आहे. ठीक आहे, प्रश्नाचं स्वरूप समजून घ्या. आता तुम्ही सांगा मला, इथे चॅटबॉक्समध्ये सुद्धा कमेंट करा. सुकेशनी, पूजा, अभिजित, किरण, ठीक आहे, जेवढे ऑनलाईनचे विद्यार्थी आहेत तुम्ही सर्वांनी कमेंट करा. हा जो पर्टिक्युलर प्रश्न आहे बघा, विशिष्ट उष्णतेचे CGS प्रणालीतील एकक डॅच आहे. हा प्रश्न कन्सेप्च्युअल आहे का फॅक्च्युअल आहे? सांगा बरं इकडे. कृष्णा, अभिनय, कसा आहे? यस, मेजॉरिटीला हा कसा आहे? फॅक्च्युअल आहे. ठीक आहे, फॅक्ट्स तुम्हाला याच्यामध्ये माहिती पाहिजे, पण याच्यामध्ये लॉजिक आहे का? काही आयडेंटिफाय होतं का लॉजिक तुम्हाला? सांगा. यस, व्हेरी गुड. किरण, सुकेशनी, पल्लवी, तर हा प्रश्न कसा आहे बघा? फॅक्च्युअल आहे. याचं उत्तर काय आहे? तर कॅलरीज, ग्राम डिग्री सेल्सियस. बरोबर, तुम्हाला जर हा फॅक्टच माहीत नसेल की इथे वजनाचं जे एकक आहे ते ग्रॅममध्ये असतं, बरोबर, उष्णतेचं जे एकक आहे ते बेसिकली कॅलरीजमध्ये असतं, राईट, त्याचबरोबर डिग्री सेल्सियस जे आहे ते उष्णतेशी संबंधित आहे. हा जर तुम्हाला फॅक्टच माहीत नसेल तर तुम्हाला लॉजिक लावता येईल का तुमच्या प्रश्नाला? नाही. येते लक्षात? तर अशा पद्धतीने तुम्ही कोणताही प्रश्न जर पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये बघितला तर तुम्हाला दोन कॅटेगरीचे प्रश्न बघायला मिळतात, एक असतात फॅक्च्युअल आणि एक असतात कन्सेप्च्युअल. आता बघा इथे काय आहे, जर्मन सिल्वर हा मिश्र धातू खालील धातूंच्या मिश्रणातून तयार झालेला आहे. बरोबर आहे का काही कन्सेप्ट त्याच्यात? नाही. येते लक्षात? कन्सेप्ट त्याच्या अंडरस्टँडिंगमध्ये आहे की तुम्ही आवर्त सारणी अभ्यास करा, पिरियॉडिक टेबल अभ्यास करा, त्याचा शोध कोणी लावला तो वेगळा भाग झाला. पण इथे जे आहे, इथे काय तुम्हाला रिव्हिजन्स आणि फॅक्ट्स याच्यावरती हे आधारित आहे. ठीक आहे, तर बेसिकली हे आहे बघा याच्यामध्ये की तुम्हाला अभ्यास करण्यासाठी दोन गोष्टींची खूप आवश्यकता आहे, कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग आणि त्याचबरोबर नंबर ऑफ रिव्हिजन्स. ठीक आहे, आता याच्यासाठी बघा एक महत्त्वाचा प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल की सोर्सेस कोणते वापरायचे सामान्य विज्ञानासाठी. ठीक आहे, सोर्स कोणते असले पाहिजे? तर सोर्सच्या संदर्भात बघा, तुम्हाला बेसिकली सर्वात पहिले स्टेट बोर्डचे पुस्तकं वाचायचे आहेत. कोणते पुस्तकं वाचायचे आहेत? स्टेट बोर्डचे. ठीक आहे, स्टेट बोर्ड जे आहे बघा ते तुम्ही bookbalbharati.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही फ्री डाउनलोड करू शकता किंवा तुम्ही मार्केटमधून सुद्धा हे पुस्तकं विकत घेऊ शकता. ठीक आहे, कारण की हे तुम्हाला एक परमनंट स्वरूपाचेच असणार आहे बघा, ते नंतर तुम्हाला ट्रान्सफरही करता येईल. ठीक आहे, त्याच्यामुळे हे पुस्तक जर तुम्ही विकत घेतले तर ते चांगलंच आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, सामान्य विज्ञान 6वीपासून तुम्हाला सुरुवात करायची आहे, त्यानंतर तुम्हाला 7वी, त्याचबरोबर 8वी, त्यानंतर जे आहे तुम्हाला 9वी आणि 10वी, ज्याचे दोन भाग आहे, भाग 1 आणि भाग 2, असे जे आहे टोटल तुम्हाला 6 स्टेट बोर्डचे पुस्तकं हे रेफर करायचे आहेत. ठीक आहे, आता याचा फायदा काय होतो स्टेट बोर्डचा? तर बघा, स्टेट बोर्डमध्ये काय दिलेलं आहे, बेसिक गोष्टी दिलेल्या आहेत. काय दिलेल्या आहेत? बेसिक गोष्टी. ठीक आहे, ह्या बेसिक गोष्टी बघितल्याच्या नंतर तुम्हाला एक गाईडलाईन डेव्हलप होते, तुम्हाला विज्ञान काय असतं मूळता हा जो पर्स्पेक्टिव्ह आहे हा तुमचा इथे डेव्हलप होत असतो. ठीक आहे, तर स्टेट बोर्ड याच्यासाठी जे आहे महत्त्वाचं आहे. त्यानंतर मार्काच्या जर विचार केला आपण की आपल्याला मार्क्स मिळणं हा आपला उद्देश आहे, अल्टिमेटली आपण विज्ञानाचा अभ्यास कशासाठी करतोय? आपल्याला मार्क मिळवायचे आहे. बरोबर,
आता मार्क जर आपल्याला मिळवायचे आहे याच्यासाठी स्ट्रॅटर्जी काय असली पाहिजे, तर बेसिकली तुम्हाला ॲनालिसिस आलं पाहिजे. आता बघा, इथे जर आपण ॲनालिसिस केलं तर एक बेसिक अभ्यास करून तुम्हाला सिम्पल क्वेश्चन सगळ्याच्या सगळे सॉल्व होतात. ओके, एक बेसिक लेवलचा जर तुमचा अभ्यास असेल स्टेट बोर्डचा, त्याचबरोबर एखादं स्टँडर्ड बुक, क्लासमधल्या नोट्स, ठीक आहे, क्लासमध्ये अंडरस्टँड करून घेणे, अशा चार पाच गोष्टींचा जर तुमचा बेसिक अभ्यास असेल तर तुम्हाला सर्वच्या सर्व सिम्पल क्वेश्चन जे आहेत ते टॅकल होतात. ठीक आहे, त्यानंतर आहे मॉडरेट. मॉडरेट म्हणजे काय की तुम्हाला अजून खोलात अभ्यास करावा लागतो, स्वतःचे काही तुम्हाला इनपुट्स द्यावे लागतात, तेव्हा मॉडरेट क्वेश्चन्स हे टॅकल होतात. ठीक आहे, त्यानंतर येतात डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन. डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन कसे असतात की ज्याच्यासाठी कोणत्याही सोर्समध्ये त्याचा रेफरन्स हा सापडत नाही. ठीक आहे, मग रेफरन्स कुठून मिळतो तर तो तुम्हाला गुगलवरून मिळेल, तुम्ही इतर ज्या गोष्टी अवांतर वाचन करता तिथून तुम्हाला मिळेल. ओके, तर हे जे प्रश्न असतात हे बहुतेक विद्यार्थ्यांना हे सुटत नसतात. ठीक आहे, मग आपलं टार्गेट इथे काय पाहिजे की मला कमीत कमी सिम्पल प्रश्न जे आहेत तर ते मला टार्गेट अचीव करायचं आहे. म्हणजे जर तुम्ही ट्रेंड जर बघितला 2023, 2022, 2021 अशा मागच्या 5 ते 6 वर्षाचा जर तुम्ही ट्रेंड बघितला तर सिम्पल क्वेश्चन जे आहेत बघा मिनिमम तुम्हाला 5 जे आहेत आलेले तुम्हाला बघायला मिळतात. म्हणजे 5 मार्क तुमचे कुठेच गेलेले नाही. मग 5 मार्क जर इथून मिळत असतील तुम्हाला तर मॉडरेटमधून किती मिळतील, इथून 5 पकडून घ्या, कारण की इथे जे आहे आकडा हा सर्वात जास्त आहे, 6 जे आहे मिनिमम आकडा आहे. ओके, म्हणजे इथून 5 आणि तिथून 5 म्हणजे जी तुमची मिनिमम रिक्वायरमेंट आहे 10 मार्काची ती इथे तुमची पूर्ण होऊन जाते. ठीक आहे, त्यानंतर डिफिकल्टसाठी काय अप्रोच पाहिजे तोही आपण बघूया. आता बघा, इथे जर आपण बघितलं तर सिम्पल प्रश्न कशा पद्धतीचे राहतात ते आपण बघूयात. आता प्रिव्हियस इयरचा जो क्वेश्चन पेपर आहे हाच रेफरन्ससाठी आपण इथे यूज करू शकतो. जसं की बघा, इथे सिम्पल लॉजिकली गोष्टी विचारलेल्या आहेत की अति पाण्यामुळे वनस्पती मृत होता कारण. ठीक आहे, लॉजिकल प्रश्न विचारलेला आहे बघा. त्याचबरोबर इथे जे आहे तुम्हाला आरोग्यशास्त्र हायजीन ह्या टॉपिकवरती हा प्रश्न आलेला आहे, सिम्पल आहे. प्रिव्हियस इयर जर तुम्ही क्वेश्चन बघितले तर तुम्हाला नेहमी या प्रश्न याच्यावरती प्रश्न आलेले आहेत की सांगा कोरोना व्हायरसमध्ये कोरोना म्हणजे काय. ठीक आहे, त्याचबरोबर विषाणूचे वैशिष्ट्य काय असतात, जीवाणूजन्य रोग कोणते असतात त्या लक्षात, डांग्या खोकला कशामुळे होतो. ओके, आरोग्यशास्त्रावरती तुम्हाला नेहमी हे प्रश्न आलेले आहेत. तर हे कसे आहेत, हे सिम्पल कॅटेगरीचे आहेत. आता इथे काय विचारलेलं आहे, एककावरती प्रश्न आहे बघा. फिजिक्समध्ये जो एकक आणि त्याचं कन्वर्जन हा जो आपला धडा आहे त्यावर आधारित हा प्रश्न आहे. हा पण कसा येणार, सिम्पल कॅटेगरीमध्ये येणार. इथे पण तुम्हाला काय पाहिजे, फक्त रिव्हिजन पाहिजे, गोष्टी माहिती पाहिजे, स्टेट बोर्डमध्ये ह्या गोष्टी दिलेल्या आहेत. जर्मन सिल्वरची भांडी विकली जातात माहिती तुम्हाला, जर्मन सिल्वरची जे आहेत भांडी विकली जातात. तर हे रसायनशास्त्र दैनंदिन जीवनामध्ये त्याच टॉपिकशी संबंधित आहे. त्याचबरोबर बघा इथे बेसिक दिलेलं आहे की कठीण आणि मृदू आम्लं, ठीक आहे, हार्ड अँड सॉफ्ट ॲसिड अल्कली या संज्ञा कोणी दिल्या. व्यक्तीवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात, असे प्रश्न चुकायला नको. ओके, वारंवार तुम्हाला असे प्रश्न विचारलेले आहे, सांगा रक्त अभिसरण संस्थेचा शोध कोणी लावला. ठीक आहे, असे प्रश्न विचारलेले आहे. थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन कोणी मांडली, येते लक्षात. त्यानंतर जनुके जे आहेत जीन्स, ओके, जीन्ससाठी प्रथमतः कोणत्या वनस्पतीचा वापर केला गेला, असे प्रश्न विचारलेला आहे. तर असे जे प्रश्न आहे वन लायनर ज्याच्यामध्ये पर्सनॅलिटी, एखादा व्यक्ती किंवा एखादं झाड, एखादं उदाहरण विचारलं जातं, हे सर्व कसे असतात, सोप्या पद्धतीचे प्रश्न असतात. ठीक आहे, पण सोपे कधी असतील, जर तुम्ही वाचन केलं तर. वाचन नाही केलं तर काय होईल, सोपे कसे होतील, कठीण. मॉडरेट कसे होतील, अति कठीण. आणि कठीण कसे होतील माहिती नाही, मी सोडून देतो, स्किप करतो मी सगळे प्रश्न, नाही का, असा तो पॅटर्न होऊन जाईल बघा. ठीक आहे, त्यानंतर पुढे जर आपण गेलो बघा, अजून एक कॅटेगरी आहे बघा सिम्पलमध्ये. इथे विचारलेलं आहे की खालीलपैकी कोणते जीवनसत्व ऑक्सिडेशन प्रतिबंधित करणारे आहे, तेच आहे बघा. पुन्हा एकदा आरोग्यशास्त्रावरती विचारलेलं आहे,
ठीक आहे. मग विटॅमिन एचे कार्य काय, विटॅमिन डीचे कार्य काय, त्यांचे सायंटिफिक नावं काय, ओके, त्यांचे स्रोत काय, त्यांच्या अभावामुळे कोणते आजार होतात, ओके, अशा गोष्टी इथे विचारलेल्या आहेत बघा. ठीक आहे, तर हे वारंवार रिपिटेटिवली या गोष्टी विचारल्या जातात. उत्तर काय याचं, जीवनसत्व ई आहे बघा. ठीक आहे, अँटीऑक्सिडंट असं आपण म्हणतो, बरोबर. ग्रीन टी माहिती तुम्हाला, ग्रीन टी घेत पिलेली आहे तुम्ही. ग्रीन टीला काय म्हटलं जातं, एक उत्तम स्त्रोत म्हटला जातो, कशाचा, अँटीऑक्सिडंटचा. ठीक आहे, त्याचबरोबर बघा आता आपण आलोयात मॉडरेट कॅटेगरीकडे, म्हणजे इथे मध्यम स्तरावरती लेवलचे क्वेश्चन आहे, डिफिकल्टी वाईज. आता इथे विचारलेलं आहे बघा, शैवाल वर्गीकरणामध्ये किटोफेरॉल हा गट खालीलपैकी कोणत्या वर्गामध्ये येतो. कसा वाटतो, हा सोपा वाटतो का मध्यम वाटतोय, सोपा आहे का, नाही आहे सोपा. का सोपा नाही आहे, कारण की इथे जे हे जे शब्द आहे तर हे बहुतेक तुम्हाला बऱ्याचशा सोर्सेसमध्ये सापडत नाही, आणि सापडले जरी तरी तुमचं विशेष लक्ष त्याच्याकडे नसतं. तुम्हाला असं वाटतं की अभ्यास करताना की हे खूपच काहीतरी डिफिकल्ट आहे, खूप अति डेप्थमध्ये आहे, त्याच्यामुळं मी याला सध्या स्किप करतो, एवढं काही विचारणार ते नाही, असा तुमचा अप्रोच असतो. त्यामुळे शक्यतो जे आहे त्या गोष्टी आपल्या राहून जातात. ठीक आहे, मग याच्यामध्ये तेच आहे बघा, प्राण्यांचे वर्गीकरण याला सर्वाधिक जास्त बायोलॉजीमध्ये वेटेज आहे. ठीक आहे, या गोष्टी तुम्ही माहिती असू द्या की वर्गीकरण, वर्गीकरणामध्ये वनस्पती वर्गीकरण त्याचबरोबर प्राण्यांचे वर्गीकरण या टॉपिक्सला सर्वाधिक जास्त काय वेटेज आहे, आणि प्रत्येक वर्षी याच्यावरती एक ना एक प्रश्न हा विचारलेला आहे. ठीक आहे, तर इथे सुद्धा तेच आहे की उपवर्गीकरण विचारलेलं आहे, शैवाल जे आहे थॅलोफायटा, तर याचा जो उपवर्ग आहे बघा क्लोरोफायटा, ते प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर बघा, नायट्रोजन स्थिर करण्यासाठी खालीलपैकी कोणते शैवाल जास्तीत जास्त उपयोगी असते. आता बघा, जो पहिला आणि दुसरा प्रश्न होता, हे दोन्ही प्रश्न पर्यावरण विज्ञानामधून आलेले आहे बघा, म्हणजे आता हे नवीन टॉपिक्स जे आहेत बघा हे ओपन झालेले आहेत. ठीक आहे, सामान्य विज्ञानामध्ये पण काय पर्यावरण विज्ञान असा जो टॉपिक असतो याच्यावरती पण दोन चार प्रश्न आता येत चाललेले आहे. ठीक आहे, जसं एक मृदेवरती होता, बरोबर, वनस्पती मृत का बरं पावतात, ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे, कशातला प्रश्न आया, पर्यावरण विज्ञानातला, हा सुद्धा कशातला आहे पर्यावरण विज्ञानातला, बरोबर. नत्र स्थिरीकरण, मग नायट्राईटचं नायट्रेट होतं का, असे सुद्धा प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, मग शेवटी जे आहे उत्सर्जन नायट्रोजन सायकलमध्ये, ते शेवटी कुठे पडतं, हवेमध्ये जातं का सॉईलमध्ये जातं, तसे सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. रायझोबियम सारखे बॅक्टेरिया आहे, ठीक आहे, याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे, तर मिक्झोफायसी जे आहे बघा, याचं उत्तर आहे, आणि तुम्हाला पर्यावरण विज्ञानामधून सुद्धा काही प्रश्न बघायला मिळतील. त्याचबरोबर मॉडरेट लेवलमध्ये बघा, आता जनरली तुम्ही वाचता मियोसिस काय असतं, मायटोसिस काय असतं, पेशी विभाजन काय असतं, बरोबर, हे जनरली सगळ्या स्टँडर्ड बुक्समध्ये दिलेलं आहे. परंतु अशा प्रश्नांसाठी काय करायचं, NCERT रेफर करायचा. काय रेफर करायच्या, NCERT. ठीक आहे, NCERT दोन्ही भाषेमधून उपलब्ध आहे, हिंदी आणि इंग्लिश अशा दोन भाषेमधून उपलब्ध आहे. NCERTचा वापर कसा करायचा, आपल्याला फक्त जेवढं महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये तेवढे टॉपिक त्याच्यातले रेफर करायचे. आता तुम्हाला एवढं फिक्स माहिती आहे की बायोलॉजीमध्ये वर्गीकरणामध्ये सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात, मग NCERTमध्ये सर्वप्रथम तुम्ही काय शोधणार, ते चॅप्टर तुम्ही बघणार ज्या चॅप्टर्स वर्गीकरणावरती आधारित आहे. त्या व्यतिरिक्त बघण्याची गरज आहे का, नाही. सर्वात पहिले तुम्ही ते चॅप्टर बघणार ज्याच्यामध्ये वर्गीकरण दिलेलं आहे. मग स्टेट बोर्ड किंवा तुमचं एखादं स्टँडर्ड बुक, त्याच्या व्यतिरिक्त अजून काय ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे त्याच्यामध्ये NCERTमध्ये, ते तुम्ही चेक करा, ते तुमच्या स्वतःच्या नोट्समध्ये तुम्ही गोष्टी ॲड करा. ठीक आहे, मग असे जे प्रश्न आहेत जे डेप्थमध्ये विचारलेले आहे, जे कोणत्याही पुस्तकात सापडत नाही, तर ते कशामध्ये दिलेले आहेत, NCERTमध्ये दिलेले आहेत. ओके, त्याचबरोबर जर NCERT जर तुम्हाला वास्ट होत असेल, तुम्हाला जर शॉर्टमध्ये एखादा बुक पाहिजे असेल, तर तुम्ही जे आहे लुसेंटचं एक पुस्तक वाचू शकता. ओके, लुसेंट पब्लिकेशनचं एक पुस्तक आहे बघा, ते तुम्ही सामान्य विज्ञानासाठी वापर करू शकता. ओके, तुमचं फक्त एकच काम आहे की मला सोर्स कोणताही असेल, मला माझं काम एवढंच आहे की माझ्या ज्या सामान्य विज्ञानाच्या नोट्स आहेत याच्यामध्ये जास्तीत जास्त माहिती
त्या टॉपिकबद्दल असली पाहिजे ज्याच्यावरती आयोग प्रश्न विचारतं, हा तुमचा मुख्य हेतू असला पाहिजे. सोर्स याच्यासाठी नाही रिफर करायचा की मला नॉलेज गेन करायचं आहे, मला माझ्या मित्रापेक्षा जास्त माहिती मिळवायची आहे, हे आपला उद्देश नाही. आपला उद्देश काय आहे, आयोग कशावरती प्रश्न विचारतं, आरोग्यशास्त्रावरती. माझ्या स्टँडर्ड बुकमध्ये फक्त 10 रोग दिलेले आहेत, पण NCERT-मध्ये किंवा इतर बुकमध्ये अजून 5 एक्स्ट्रा रोग दिलेले आहेत. मग ते जे 5 रोग आहेत ते मी माझ्या नोट्समध्ये ॲड करणार, येतं आहे लक्षात. म्हणजे तुमच्या नोट्स कशा आहेत, कॉम्प्रिहेन्सिव्ह तयार होतात. आणि शेवटी काय असतं की तुम्हाला तुमच्या नोट्सच ह्या कामं येत असतात, ठीक आहे. मग मॉडरेट लेवलवरती जे आहे अशा पद्धतीचे क्वेश्चन बघायला मिळतात. आता बघा, इथे जे आहे, जेव्हा सायंटिफिक नाव विचारलं जातात आणि ज्याच्यामध्ये सिमिलर शब्द बघायला मिळतात, जसं स्टॅफिलोकोकस आहे, स्ट्रेप्टोकोकस आहे, है ना, थोडंफार सिमिलर शब्द आहेत, इथे कन्फ्युजन होतं बघा इथे पुन्हा एकदा, ठीक आहे. आता याचं जे आहे बघा बेसिकली, तर मॉडरेट लेवलमध्ये येतं. जेव्हा कधी तुम्हाला सायंटिफिक नाव विचारलं जातात तेव्हा हा प्रश्न कसे येतात, मॉडरेट लेवलमध्ये चालला जातात. कारण की वैज्ञानिक नावं हे थोडेसे डिफिकल्ट असतात लक्षात ठेवण्यासाठी. मग याच्यासाठी ट्रिक काय आहे, ट्रिक ही आहे की तुमच्या स्वतःच्या नोट्समध्ये ते नावं लिहून ठेवा, त्याला वारंवार तुम्ही वाचा, म्हणजे तुम्हाला ते फॅमिलियर होत जातील, येतं आहे लक्षात. हे त्याच्या मागं मेन रिझन आहे. त्यानंतर बघा पुन्हा एकदा, खालीलपैकी ही औषधे मध्यवर्ती मज्जा संस्था पचनसंस्था यांच्यावरील संवेदी चेता, ठीक आहे, तंतूच्या टोकावर बद्ध राहतात, ठीक आहे. म्हणजे बेसिकली हेच विचारलेलं आहे की ओपिऑइड्स जे आहे बघा याच्यावरती हा प्रश्न आहे इथे, ठीक आहे. तर न्यूरल सिस्टीम, ठीक आहे, चेता संस्था याच्यावरती कोणकोणत्या गोष्टी ज्या आहेत ह्या आघात करतात, ते विचारलेलं बघा. मॉडरेट आहे, मॉडरेट याच्यासाठी कारण की याच्याबद्दल डिटेल माहिती ही तुम्हाला कोणत्या स्टँडर्ड बुकमध्ये भेटत नाही, स्टँडर्ड बुकमध्ये तुम्हाला मिळत नाही. अवांतर वाचनातून किंवा 4 गोष्टी एकदम स्पेसिफिकली वाचनातून तुम्हाला या गोष्टी कलेक्ट कराव्या लागतात. आता बऱ्याच वेळेस असं होतं बघा, तुम्ही एखादा बुक नवीन बघता मार्केटमध्ये, तर तुम्ही बघता की अरे 2023 जेवढे प्रश्न विचारले ते तर सर याच्यामध्ये सगळे आहेत, म्हणजे हे बुक बेस्ट असेल, ठीक आहे. पण ते कसं असतं की ते प्रश्न परीक्षा झाल्याच्या नंतर ते पुस्तक रिलीज झालेलं असतं किंवा तेव्हा त्याच्यानंतर काम झालेलं असतं, त्याच्यामध्ये काही गोष्टी ॲड केलेल्या असतात, येते लक्षात. तर ह्या गोष्टी पण आपल्याला इथे माहिती पाहिजे. त्यानंतर आहे बघा ॲस्पिरिनचे रासायनिक नाव. पुन्हा एकदा वैज्ञानिक नावावरती किती प्रश्न आले बघा, आता एकूण 2 ते 3 प्रश्न येऊन गेलेत, राईट. पॅटर्न तुम्ही समजून घ्या. पॅटर्न जर तुम्ही समजून घेतला की कोणत्या टॉपिकवरती प्रश्न विचारताय, काय थीमवरती प्रश्न विचारताय, तर तुम्हाला या गोष्टी काय होतील इथे क्लिअर होतील, ठीक आहे. त्यानंतर जर आपण डिफिकल्ट लेवलवरती गेलो, म्हणजे जे जिथे जे आहे काठिण्य पातळी एकदम हाय आहे, तर इथे तुम्हाला असे प्रश्न विचार बघायला मिळतील की जसं की साधारणपणे पॉरिफेरा गॅमेट कशामुळे तयार होते, नाही का. हे आता कसं आहे, खूप डीपमध्ये गेलं आहे बघा, ठीक आहे, कसं आहे खूप डीपमध्ये गेलेलं आहे. त्याचबरोबर इथे जे आहे बघा, आता हा प्रश्न रद्द झालेला आहे, ठीक आहे. द पॉवर एक्सपेंडेड बाय करंट इन अ रेझिस्टन्स इज प्रोपोर्शनल टू, आता हा प्रश्न रद्द केलेला आहे. तर बऱ्याच वेळेस काय होतं की क्वेश्चन अटेम्प्ट करताना सायन्सचे आपल्याला कन्फ्युजन होऊ शकतं. मी तर हे वाचलेलं होतं, कदाचित आता हे उत्तर असू शकतं. आपण जास्त वेळ वाया घालतो, आपल्याकडे वेळ लिमिटेड असतो, राईट, कंबाईन परीक्षामध्ये. मग त्याच्यासाठी काय करायचं, बऱ्याच वेळेस अशी पण शक्यता असते की प्रश्न हा पूर्णपणे रद्दसुद्धा होऊ शकतो. मग हे पण आपल्याला कन्सिडर झालं पाहिजे, कदाचित हा प्रश्न चुकीचा फ्रेम केलेला आहे म्हणून मी याच्यावरती वेळ न वाया घालवतो, मी पुढे जातो, पुढचे जे प्रश्न आहे मी ते अटेम्प्ट करतो, ठीक आहे. असा जो आहे तुमचा अप्रोच हा असला पाहिजे, ठीक आहे. तर ह्या ज्या आहेत बघा, या काही बेसिक गोष्टी आहेत सामान्य विज्ञानाच्या स्वरूपात, ठीक आहे. त्यानंतर बघा, टोटल विषय समजून घेण्यासाठी याच्यासाठी जे आहे 10 रूल्स जे आहेत ते मी बनवलेले आहेत, ओके. हे जे 10 रूल्स जर तुम्ही कन्सिस्टंटली सिन्सिअरली जर तुम्ही फॉलो केले तर तुम्हाला विज्ञान जो विषय आहे याच्यामध्ये तुम्हाला कधीही भविष्यामध्ये अडचण येणार नाही, ठीक आहे. तर हे जे रूल्स आहेत ते नोट डाऊन करून घ्या, माहिती असू द्या, आणि याला जे आहे तुम्ही फॉलो करत चला, ठीक आहे. चला, ऑनलाईनचे जे जेवढे विद्यार्थी आहेत बघा, हे जे 10 नियम आहेत, ठीक आहे, श्रद्धा, पल्लवी, सुकेशनी, त्यानंतर किरण, पूजा, अभिजित, ओके, जेवढे विद्यार्थी आहेत बघा जॉईन झालेले,
तर हे जे 10 नियम आहेत बघा, हे 10 नियम जर तुम्ही सिन्सिअरली जर फॉलो केले तर तुम्हाला विज्ञानामध्ये कोणतीही अडचण येणार नाही. पहिला नियम आहे PYQ चा अभ्यास. ठीक आहे, PYQ चा अभ्यास, प्रिवियस इयर क्वेश्चन्सचा अभ्यास करणे हा काय पहिला रूल आहे. ठीक आहे, हा काय पहिला नियम आहे. आता बघा, समजून घ्या PYQ चा अभ्यास करणे म्हणजे काय करणे. आता आपल्याकडे एक PYQ आहे, म्हणजे एक प्रिवियस इयर क्वेश्चन आहे. तुम्हाला करायचं काय, 2023, 2022, 21, 20 जेवढे पण पूर्वी विचारलेले विज्ञानाचे क्वेश्चन आहे ते पहिले तुम्ही बघून घ्या, त्याला समजून घ्या, त्याच्यातल्या ज्या थीम्स आहेत त्या तुम्ही ओळखायला शिका. काय ओळखायचं आपल्याला, थीम्स. थीम्स म्हणजे काय, टॉपिक. टॉपिक म्हणजे काय, सब टॉपिक. येते लक्षात. आता बघा, हा जो प्रश्न आहे कोणत्या थीमवर आहे, बायोलॉजीवरती आहे. बायोलॉजीमध्ये कशावरती आहे, आरोग्यशास्त्रावरती आहे, पोषणवरती आहे, बरोबर. त्याच्यामध्ये उपभाग कोणता आहे याचा, तर विटामिन्सवरती आहे, बरोबर. प्रथिनांवरती आहे का प्रश्न, नाही. कशावरती आहे, विटॅमिन्सवरती. मग तुम्हाला एकदा जेव्हा आयडेंटिफाय होतं की आयोगाने विटॅमिन्स ह्या टॉपिकवरती प्रश्न विचारलेला आहे, कशावरती विचारलेला आहे, विटॅमिन्स या टॉपिकवरती प्रश्न विचारलेला आहे, तुमचं पुढचं काम काय असतं, मी काय करेल, सर्वप्रथम सर्व विटॅमिन्स जे आहेत त्याचा व्यवस्थित मी अभ्यास करेल. काय करेल, अभ्यास करेल. का, कारण की याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. मग विटॅमिन्समध्ये मी काय करणार, सर्व विटॅमिन्स A, B, C, D, E, K जे विटॅमिन्स आहे यांचा व्यवस्थित मी काय करणार, अभ्यास करणार. ठीक आहे, तर हे काय असतं, तुमचं PYQ चा अप्रोच असतो. ठीक आहे, हे झालं प्रिवियस इयरचं पहिलं काम. दुसरं काम काय असतं याच्यामध्ये, समजा आपण समजा हा प्रश्न जर घेतला इथे, जर्मन सिल्वर हा कशाचा मिश्रधातू आहे, तर इथे तुम्हाला एलिमिनेशन गोष्टी शिकायच्या आहे. काय शिकायचं आहे, एलिमिनेशन टेक्निक. ठीक आहे, एलिमिनेशन टेक्निक म्हणजे काय असतं, 4 ऑप्शनपैकी एक ऑप्शन असा असतं की जे 100% उत्तर नाही. ठीक आहे, म्हणजे ते एवढं इलॉजिकल ऑप्शन असतं, म्हणजे त्याला कोणताही तर्क हा नसतो. ओके, मग असं ऑप्शन जे आहे सर्वप्रथम आपण शोधायचं आणि त्याला जे आहे ते आपण एलिमिनेट इथे करायचं. आता बघा, इथे स्ट्रॉन्टियम आहे, बघा काय इथे स्ट्रॉन्टियम आहे. ठीक आहे, स्ट्रॉन्टियम नाही आहे बघा इथे, कॉपर आणि स्ट्रॉन्टियमपासून नाही बनू शकत, इलॉजिकल आहे टोटली. असे जे ऑप्शन्स आहे हे आपण एलिमिनेट करणं शिकलं पाहिजे. मग आयोग ऑप्शन्स कसे फ्रेम करतं, आयोग आपल्याला ब्लफ करण्यासाठी कशा पद्धतीचे पर्याय बनवतं, हा जो अभ्यास आहे हा तुम्हाला कशामधून मिळतो, प्रिवियस इयर क्वेश्चन्समधून मिळतो. ठीक आहे, प्रश्न विचारण्याची पद्धत आयोगाची काय आहे, ऑप्शन फ्रेम करण्याची टेक्निक काय आहे. जेव्हा बायोलॉजीवरती क्वेश्चन विचारले जातात तेव्हा मोस्ट ऑफ द टाईम कशा पद्धतीचे उत्तरं हे नेहमी बरोबर असतात, हा अभ्यास तुमचा होतो. कशामधनं, PYQ मधनं. म्हणजे तुमच्या ब्रेनमध्ये एक पॅटर्न तयार होऊन जातो, तुमच्या ब्रेनमध्ये काय एक विशिष्ट पॅटर्न तयार होऊन जातो. तुम्ही कसा विचार करता, जसा आयोगामध्ये प्रश्न फ्रेम करणारा जो एक्झामिनर आहे त्या पद्धतीचा तुमचा माइंडसेट हा फ्रेम होतो, तुमचा तो क्रिएट होतो. येतं लक्षात. तर याच्यामुळे काय आहे, प्रिवियस इयरमुळे तुमचा एक अप्रोच, एक गाईडलाईन तुम्हाला मिळते. ठीक आहे, तुम्ही आता बऱ्याच वेळेस जे आहे तुमच्या सिनियर्सला, तुमच्या मित्रांना, तुमचे जे सर आहे, ठीक आहे, तुम्ही प्रत्येकाला विचारता, सर मी विज्ञानाचा अभ्यास कसा करू, त्याचं उत्तर काय आहे, सर्वात पहिले तुम्ही PYQ रेफर करा. PYQ पेक्षा सर्वोत्तम तुम्हाला कोणीच सांगू शकत नाही की प्रश्न कशावरती येणार आहे. कोणी सांगू शकतं का तुम्हाला की जा तू विटॅमिनचा अभ्यास कर, विटॅमिनवरती प्रश्न येईल, असं कोणी प्रेडिक्ट करू शकतं का, नाही करू शकत. पण हे प्रेडिक्ट कोण करू शकतं, जर आयोगानं जर पूर्वी विचारलेलं आहे तर तुम्ही प्रेडिक्ट करू शकता. हां, 70-80% चान्सेस आहे याच्याच अवतीभोवती किंवा याच टॉपिकवरती प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. येते लक्षात.
तर बेस्ट काय असतं की प्रिव्हियस इयर क्वेश्चनमधून तुम्हाला गाईडलाईन, एक बेसिक तुमचा माइंडसेट जो आहे परीक्षेसाठी हा तयार होतो. ठीक आहे, आता बघा, आपल्याला वाचन पहिले करायचं नाही आहे. लक्षात घ्या, ज्या क्रमाने मी तुम्हाला लिहून देतो आहे रूल्स, ते क्रम पण तुम्ही फॉलो करायचे. सर्वात पहिले जे आहे पी वाय क्यू, मी असं सांगितलं का की सर्वात पहिले तुम्ही वाचन सुरू करा? नाही. जर तुम्ही सर्वात पहिले वाचन सुरू केलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये समजणार नाही की नेमकं याच्यामध्ये काय वाचायचं किंवा कसे प्रश्न येतात. ठीक आहे, तर क्रमसुद्धा माहिती असणं महत्त्वाचं आहे. सर्वात पहिलं काम काय करायचं आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सला व्यवस्थित वाचायचं, समजून घ्यायचं, त्याचे उत्तरं पाहून घ्यायचे, त्याचं ॲनालिसिस करायचं. ठीक आहे, तर पहिला क्रम काय आहे, पी वाय क्यू. ठीक आहे, त्यानंतर 10 रूल्सपैकी जो दुसरा रूल आहे बघा, प्रिव्हियस इयर केल्याच्या नंतर काय फॉलो करायचं, तर वाचन जे आहे ते आपण सुरू करायचं. रीडिंग प्लस अंडरस्टँडिंग हा जो दुसरा नियम आहे हा आपण इथे सुरू करायचा. ठीक आहे, वाचन आणि समजून घेणे, रीडिंग अँड अंडरस्टँडिंग. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न असतात की सर किती रीडिंग करायच्या, नाही का, 3 करायच्या, 5 करायच्या, 8 करायच्या, 12 करायच्या, 20 करायच्या, नाही का. किती जरी रीडिंग केल्या त्या कशा असतात, त्या तुमच्या क्वालिटीवरती डिपेंड आहे. तुमचं जर 2 रीडिंगमधूनच चांगलं सायन्स जर समजून घेत असाल तर 2 रीडिंग इनफ आहे, त्याच्यानंतर फक्त रिव्हिजनची गरज असणार आहे. पण जर तुम्हाला सायन्स लक्षातच येत नाही आहे तर तोपर्यंत रीडिंग तुमच्या ज्या आहेत त्या तुम्ही चालू ठेवा. ठीक आहे, रीडिंग जे आहे वारंवार करा, मिनिमम जे आहे 3 ते 4 वेळेस रीडिंग करा, आणि त्याचबरोबर काय करा, समजून घेत चला. काय करा, समजून घेत चला. आता बघा, याचं जे एक उत्तम उदाहरण जे आहे बघा, ते सुद्धा आपण इथे बघूया की विज्ञान या विषयाला समजून कसं घेता येतं किंवा रीडिंग कशी केली पाहिजे. ठीक आहे, आता याच्यासाठी जे आपला जो सोर्स असणार आहे बघा, तर हा सोर्स कोणता आहे, स्टेट बोर्डचं एक बुक आहे बघा, 7वीचं सायन्सचं, हा जो आहे आपल्या इथे सोर्स असणार आहे बघा. ठीक आहे, इथे जे आहे बघा आपल्याकडे 7वीचं जे आहे बघा, एक स्टेट बोर्डचं बुक आहे सामान्य विज्ञानाचं. ओके, आता याच्यामध्ये बघा डायरेक्टली प्रश्न आलेले आहेत. ओके, बऱ्याच वेळेस तुम्ही असा विचार करू शकता की सर याच्यामध्ये प्रश्न येतात का, किंवा ते खरंच तेवढं महत्त्वाचं आहे का. तर याच्यामधून जे आहे बघा, डायरेक्टली प्रश्न जे आहेत ते वारंवार विचारलेले आहेत. आता उदाहरणार्थ समजा आपण हा पेज जर बघितला इथे, ठीक आहे, पहिलाच धडा आहे बघा वर्गीकरणावरती. इथे एका बॉक्समध्ये डार्विनबद्दल माहिती दिलेली आहे, डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत. बरोबर, काय दिलेलं आहे इथे, चार्ल्स डार्विन या जीवशास्त्रज्ञाने अनेक प्रकारचे प्राण्यांचे आणि वनस्पतींचा अभ्यास करून असे सुचवले की जे सजीव त्यावेळेच्या पर्यावरणात जगण्यास सर्वात जास्त सक्षम होते तेच सजीव पुढील काळात टिकण्याची शक्यता सर्वात जास्त आहे. ओके, आता काय बरं, हे ही जी लाईन आहे जी चार्ल्सपासून सुरू होते आणि आस्तेपर्यंत संपते, याच्यामध्ये काय कन्सेप्ट आहे, काय अंडरस्टँडिंग आहे. ओके, मग अशा वाक्य आधारित पण तुम्हाला एमसीक्यू विचारले जातात. तुम्हाला हेच वाक्य दिलं जातं की सजीवाला सक्षम राहून स्वतःचं जे सर्वायवल आहे ते चांगलं ठेवता आलं, असं कोणी सांगितलं, कोणत्या शास्त्रज्ञांनी सांगितलं, असे तुम्हाला प्रश्न विचारले जातात. किंवा मग उलटं करता येईल की डार्विन यांच्या मते सजीव हा कशा पद्धतीने सक्षम झालेला आहे. बरोबर, मग खाली तुम्हाला 4 वाक्य देतील. म्हणजेच काय की तुम्हाला इथे अंडरस्टँड होईल, हे का झालं अंडरस्टँडिंग, वाचन करणे आणि समजून घेणे की डार्विनचं एक्झॅक्टली म्हणणं काय. बरोबर, फक्त वाचून जमेल का, हे नाही, समजल्याच्या नंतरच ते लक्षात राहील. म्हणून मी शब्द काय वापरला तिथे त्या रूलमध्ये, वाचन प्लस अंडरस्टँडिंग, समजून घेणे, रीडिंग अँड अंडरस्टँडिंग. ओके, तर अशा गोष्टी आहेत बघा या.
ठीक आहे, रीडिंग आणि अंडरस्टँडिंग. त्यानंतर आहे बघा तिसरा नियम आपण बघूया तिथे. तिसरा नियम आहे रिव्हिजन. तिसरा नियम काय आहे? रिव्हिजन. वाचन वेगळं, अंडरस्टँडिंग वेगळी आणि रिव्हिजन ही वेगळी मेथड असते. ह्या गोष्टी पहिले क्लिअर समजून घ्या. ओके, वाचन करणं वेगळं असतं, समजून घेणं वेगळं असतं आणि रिव्हिजन करणं वेगळं असतं. आता बघा, तुम्हाला माहिती आहे कॅलेंडर काय असतं? माहिती तुम्हाला काय असतं कॅलेंडर? ज्याच्यामध्ये आपण तारीख वार हे बघत असतो. तुम्हाला ही जी कन्सेप्ट आहे कॅलेंडर बघण्याची, कॅलेंडरमध्ये तारखा शोधण्याची, ही वारंवार तुम्हाला सांगण्याची गरज आहे का? नाही, ती तुम्हाला नॅचरली कळते. कोणी तुम्हाला सांगत नाही रोज, तुम्ही तुमचं स्वतःहून ते करू शकता. बरोबर, म्हणजेच काय की वारंवार तुम्ही लहानपणापासून कॅलेंडर या संकल्पनेला बघत आलेला आहात, समजून घेत चाललेला आहात. ओके, याच्यामुळे काय झालं, ते नॅचरली तुमच्यामध्ये बिल्ड झालेलं आहे. त्याच पद्धतीने विज्ञानाचा विषय असतो. ओके, तुम्ही जर विज्ञानाला जर रिवाईज केलं नाही तर तुम्ही ते विसरत जाशाल. ओके, पुन्हा एकदा ते जे आहे हे उदाहरण घेऊयात आपण. जसं आता इथे बघा, इथे जे आहे बघा, हा जो टेबल आहे पदानुक्रम, ओके, वर्गीकरणाचा पदानुक्रम, याच्यावरती डायरेक्टली क्वेश्चन विचारलेला आहे. याच्यावरती काय आहे? डायरेक्टली क्वेश्चन विचारलेला आहे. याचा क्रम तुम्हाला एक्झाममध्ये विचारला होता बघा, कशामध्ये दिलेला आहे? सातवीच्या स्टेट बोर्डमध्ये याचा क्रम विचारला होता. सृष्टी, त्यानंतर संघ, वर्ग, गण, कुल, प्रजाती आणि जाती. बरोबर, आता जर आयोग जर तुम्हाला क्रम विचारत असेल म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे? क्रम लक्षात ठेवायचा आहे. बरोबर, मग लक्षात ठेवण्यासाठी कशाची गरज आहे? रिव्हिजनची गरज आहे. रिव्हिजन म्हणजे काय? वारंवार त्या गोष्टीला आठवणे, त्याचं चिंतन करणे, त्याचं मनन करणे. ठीक आहे, वारंवार ज्या गोष्टी जर तुमच्या डोळ्याखालनं गेल्या तर त्या तुमच्या लक्षात राहतात. ओके, हे बेसिक काय असते? सायकोलॉजी असते. ठीक आहे, पण रिव्हिजन याच्यासाठी महत्त्वाचं आहे की आयोग काय करते की तुम्हाला बरेचसे प्रश्न हे कन्फ्यूज करण्यासाठी, ब्लफ करण्यासाठी तुम्हाला सिमिलर ऑप्शन फ्रेम करतं. जसं तुम्ही त्या हीटच्या संदर्भात बघितलं होतं, कॅलरीज ग्राम डिग्री सेल्सियस, कॅलरीज डिग्री सेल्सियस ग्राम. बरोबर, उलट सुलट करून जे आहे ऑप्शन फ्रेम केले होते. जर तुमचं रिव्हिजन शार्प नसेल, पक्कं नसेल, तर तुम्हाला एक्झॅक्ट उत्तर हे तिथे पिनपॉईंट करता येत नाही. ठीक आहे, मग तुमचा अप्रोच काय पाहिजे? मला एक गोष्ट जर परफेक्ट माहिती आहे, मला कमी माहिती असलं तर चालेल, पण मला एवढं परफेक्ट माहिती पाहिजे की उत्क्रांतीचा सिद्धांत हा डार्विनचाच आहे. खाली कोणताही शास्त्रज्ञ येऊ द्या तरी पण मी डार्विनच करून येणार, कारण की डार्विन हा एकच सिद्धांत मला माहिती आहे जो उत्क्रांतीचा दिलेला आहे. म्हणजे एवढं तुमचं परफेक्शन आणि कॉन्फिडन्स तुमच्या रिव्हिजनवरती तुमचं असलं पाहिजे. ठीक आहे, ज्या सिली मिस्टेक्स होतात बघा, तुम्ही बऱ्याच विद्यार्थ्यांसोबत हे चर्चा केली असेल, सर मग टेस्ट सिरीजमध्ये माझे प्रश्न चुकले, मला माहिती होतं पण घरी आल्याच्या नंतर कळालं की हा हे ऑप्शन नव्हतं, ते ऑप्शन होतं, मी हे करणार होतो पण ते झालं नाही का. ह्या ज्या सिली मिस्टेक होत आहे कशामुळे होता? ड्यू टू लॅक ऑफ रिव्हिजन, रिव्हिजन नसल्यामुळे ह्या होतात. येतं लक्षात? तर रिव्हिजन जे आहे खूप गरजेचं आहे. ठीक आहे, आणि क्रम पण लक्षात घ्या. कसा आहे क्रम? पी वाय क्यू करणे, रीडिंग करणे, त्यानंतर रिव्हिजन करणे. जे वाचलं आहे, जे समजून घेतलं आहे, त्याच घटनांना रिवाईज करणे. असं नाही की तुम्ही इथं डार्विन वाचला आणि उद्या कोणत्या तरी तिसऱ्याच पुस्तकातलं काहीतरी रिवाईज करताय, असं होता कामा नये. जे वाचलं, जे समजून घेतलं, त्यालाच तुम्हाला रिवाईज करायचं आहे. ओके, हा झाला काय तुमचा तिसरा नियम. त्यानंतर चौथा नियम बघूयात आपण. चौथा नियम आहे MCQ स्वतः शोधणे. हा काय आहे? चौथा नियम आहे बघा, हा काय आहे? चौथा नियम आहे MCQ स्वतः शोधणे. ठीक आहे, MCQ स्वतः शोधणे. आता बघा,
असे खूप कमी केसेस असतील की आयोगानं जे स्टेटमेंट दिलं क्वेश्चनमध्ये ॲज इट इज एखाद्या पुस्तकामध्ये सापडलं, खूप कमी त्याची शक्यता असते. ते कोइन्सिडेंटली होतं, पण डायरेक्टली तुम्हाला ॲज इट इज स्टेटमेंट मिळतं का? नाही. फिरवलेलं असतं, काहीतरी तार्किक पद्धतीने फ्रेम केलेलं असतं. म्हणजे इथं सांगायचं तात्पर्य काय आहे की तुमचा जो सोर्स आहे, आता माझा इथे सोर्स काय आहे, माझा सोर्स आहे स्टेट बोर्डचं पुस्तक विज्ञानाचं, बरोबर. आता मी एक विद्यार्थी आहे, मला अभ्यास करायचा आहे विज्ञानाचा, तर माझा नियम काय सांगतो की मला एम सी क्यू शोधायचे आहे. आपला अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह काय आहे? एम सी क्यू विचारणार आहेत. अभ्यास कशासाठी करतो आहे? एम सी क्यूसाठी करतो आहे. मग वाचताना अप्रोच कसा पाहिजे? एम सी क्यू सारखा पाहिजे. तुम्हाला लिहायचं आहे का शाळेसारखं, शाळेमध्ये जसं तुम्ही लिहित होता? नाही, तुम्हाला फक्त वन लायनरमध्ये एम सी क्यू शोधायचे. मग आता इथे वाचताना मी काय विचार करेल, याचा क्रम विचारला जाऊ शकतो. हा सर्वप्रथम माझ्या ब्रेनमध्ये जो आहे आयडिया इथे निर्माण होईल, याचा क्रम विचारला जाऊ शकतो. किंवा मग मी इथे बघेल, अरे इथे स्टेट बोर्डमध्ये तर आंबा दिलेला आहे, मग आंब्याचं प्रजाती विचारू शकतात, मग मी प्रजाती करून ठेवतो. म्हणजे मी काय करतो आहे, एकाच टेबलमधून कमीत कमी 10 एम सी क्यू ब्रेनमध्ये तयार करतो आहे. प्रत्येक एम सी क्यू तुम्हाला लिहायचं नाही आहे, तुम्हाला वाचतानाच ते तयार करायचे, तुम्हाला ते बघता आलं पाहिजे. तुम्ही तो फोटो बघितलेला आहे का? नाही का? ते लहानपणी बघा, एक असं चॉकलेट याचं बघाय का, पुढीमध्ये नाही का, की ज्याच्यावरती उलटं केलं तर एक पंजाबी माणूस दिसतो, सरळ केलं तर एक वेगळा माणूस दिसतो, नाही का? बघितलेला असेल बघा तुम्ही. किंवा मग असे काही फोटोज येतात बघा इंटरनेटवरती, नाही का, की बघितलं तर एक ग्लास दिसतो कप, आणि तिथंच बघितलं की एखादा हत्ती दिसणार, एखादं फुलपाखरू दिसणार बघा, नाही का? म्हणजे काय की तुमचे प्रश्न तिथेच आहे, फक्त तुम्ही त्याला नोटीस करत नाही आहे. येतं लक्षात? म्हणजे प्रश्न विचारला याच्यातच आहे. आता इथे असं दिलं आहे का कुठे स्टेट बोर्डमध्ये की पद सृष्टीचा पद अनुक्रम अशा पद्धतीचा आहे, सृष्टी संघ असं दिलं आहे का? नाही, असं दिलेलं नाही. फक्त त्यांना सांगितलं ही असं असं असतं म्हणून. पण आयोगानं काय केलं, ही माहिती घेतली, ह्या माहितीच्या आधारावरती फ्रेम केला प्रश्न. मग तुम्हाला काय करायचं आहे? आता तुम्ही पी वाय क्यूचा अभ्यास केला आहे पहिल्या रूलनुसार, म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट कळालेली आहे की काय अप्रोचनं विचारला जाऊ शकतात प्रश्न. तो अप्रोच आता इथे अप्लाय करायचा आहे. काय विचारलं जाऊ शकतं? एक तर मला पदानुक्रम विचारला जाऊ शकतं, इथं खालून वर, इथं वरून खाली. त्यानंतर मला मानवाबद्दल काही पण विचारलं जाऊ शकतं. मला जर वर्ग विचारला तर मी मॅमेलियन सांगेल. पण ऑप्शनमध्ये विचार करा, प्रायमेट्स पण असेल, होमो पण असेल, हे सुद्धा माहिती पाहिजे. मग याच्यासाठी कोणता? तिसरा नियम रिव्हिजनचा. रिव्हिजन जर पक्का असेल तर ह्या गोष्टी चुकणार नाही. लक्षात? मग सगळे पॉईंट्स कसे आहेत, एकमेकांशी कनेक्टेड आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, कोणताही डेटा वापरताना तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा एम सी क्यू शोधण्याचा अप्रोच हा तुम्हाला डेव्हलप करायचा आहे. आता ही माहिती बघा, चार्ल्स डार्विनच्या संदर्भात उत्क्रांतीचा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला, असा जर प्रश्न आला, काय उत्तर असेल? डार्विन. नैसर्गिक निवडीचा सिद्धांत कोणी मांडला? डार्विन. सक्षम तोच टिकेल असं कोणी म्हटलं, कोणत्या शास्त्रज्ञाने? डार्विन. किती प्रश्न तयार झाले बरं एका टेबलमधनं, बरोबर. माहिती तीच आहे, पण प्रश्न याच्यावरती बनत आहे. मग ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजे. किंवा असंही विचारलं जाऊ शकतं, खालीलपैकी कोणत्या गोष्टी डार्विनने सांगितलेल्या आहे? दोन गोष्टी देतील, सक्षम तोच टिकेल, नैसर्गिक निवड, आणि इतर दोन जे असतील ते काहीतरी वेगळेच असतील जे की डार्विनशी संबंधित नाही. एक तर जेनेटिक्सचं काहीतरी असेल, ठीक आहे, किंवा काहीतरी वेगळंच असेल. तर त्याच्यापैकी तुम्हाला हे पण ओळखता आलं पाहिजे रिव्हिजन झाल्यामुळे, की एक आणि दोन हेच मी वाचलं होतं आणि हेच याचं शुअर मला माहिती आहे. येते लक्षात? मग ही हा जो अप्रोच असतो, पर्स्पेक्टिव्ह, की सोर्स फक्त वाचत नाही आहे, सोर्स तर ते सगळेच वाचताय. तुम्ही जे पुस्तक वाचताय तोच तुमचा मित्र पण वाचतोय, तेच सगळे कंबाईनचे मुलं तेच वाचतायत, बरोबर. पण तुम्ही वेगळं काय करताय? तर तुम्ही वाचताना तुम्ही तो अप्रोच ठेवताय की काय काय प्रश्न विचारले जाऊ शकतात. आणि जेव्हा तुम्ही असे प्रश्न बनवता तेव्हा आलेले प्रश्न हे तुम्हाला सोपे वाटतात. तुमच्या मनामधली जी भीती आहे तर ती काय होते, ती संपलेली असते, ठीक आहे. मग हा जो नियम आहे बघा, हा सुद्धा कसा आहे, महत्त्वाचा आहे, ठीक आहे. त्यानंतर पाचवा नियम आपण बघूया तिथे. पाचवा नियम जो आहे बघा, हा सुद्धा एक महत्त्वाचा नियम आहे,
याच्यामध्ये विचारलेलं आहे, याच्यामध्ये सांगितलेलं आहे की स्वतःच्या नोट्स तयार करणे, सेल्फ नोट्स, खूप महत्त्वाचा नियम आहे बघा. ओके, स्वतःच्या नोट्स तयार करणे कशा करू शकता तुम्ही स्वतःच्या नोट्स तयार? दोन ते तीन मार्ग आहेत तुमच्याकडे. एक तर तुम्ही क्लासमधल्या रनिंग नोट्स घ्या, हे तर तुमच्यासाठी 100% सजेस्टेड आहे. त्याचबरोबर पुस्तकातनं तुम्ही करू शकता. तुम्हाला एखादं पुस्तक चांगलं वाटत असेल की याच्यामध्ये चांगला डेटा दिलेला आहे, त्याच्यातल्या ठराविक गोष्टी तुम्ही घेऊ शकता. NCERT, स्टेट बोर्ड अशा बुक्स असतील. आणि जे आहे अदर काही सोर्सेस, जर तुम्हाला वाटत असेल की आज मी इंटरनेटवरती काहीतरी वेगळं वाचलं, वेगळं बघितलं, बरोबर, तर अशा काही गोष्टी असतात, तर त्याच्यामधनं सुद्धा प्रश्न हे विचारले जातात. तर सेल्फ नोट्स तयार करण्यासाठी तुमच्याकडे 2 ते 3 मार्ग आहेत. आता सेल्फ नोट्सचा फायदा काय होतो ते समजून घ्या. सेल्फ नोट्समुळे बघा 2 ते 3 महत्त्वाचे फायदे होतात. पहिलं तर क्विक रिव्हिजनला काम येतात बघा. कशाला? क्विक रिव्हिजन करण्यासाठी. ओके, इन्स्टंट रिव्हिजन ज्याला आपण म्हणतो. आता बघा, तुमची एक्झाम आहे, समजा उद्या तुमची एक्झाम आहे, तुम्हाला माहिती आहे की उद्या सायन्सचे क्वेश्चन येणार आहे. आता तुमच्याकडे सोर्सेस समजा तुम्ही सगळंच वाचून ठेवलं, एक मोठं पुस्तक वाचलं 300-400 पानाचं, स्टेट बोर्डच्या एकूण 7वी ते 10वी जर म्हटलं ते आपण 300-400 पेजेस झाल्या की झालं, टोटल 800 ते 1000 पानं कुठेच गेले नाही. मला सांगा, एक दिवसापूर्वी तुम्ही सगळं वाचणार आहे का? शक्य आहे का? नाही. याच्यासाठी ऑप्शन काय असतं की तुमच्या स्वतःच्या नोट्स जितक्या शॉर्टमध्ये बनवता येतील तेवढ्या शॉर्टमध्ये तयार करायच्या आणि त्याला वारंवार रिव्हिजन हे देत राहायचं. आता या नोट्स तयार कशा करायच्या हे बघून घेऊयात आपण. आता समजा हेच पेज जे आहे इथे समजून घेऊया. इथे सांगितलेलं आहे बघा, आता हे किती शब्द असतील? अराउंड 70-1 शब्द असतील बघा, 60 ते 70 शब्द, बरोबर. आता मला नोट्स कितीमध्ये शब्दामध्ये तयार करायचे आहे? 5 ते 10 शब्दांमध्ये. 70 शब्दांना मला 10 शब्दांमध्ये कन्वर्ट करायचं आहे माझ्या सायन्सच्या नोट्ससाठी. मी काय करणार? फक्त एवढंच लिहिणार, उत्क्रांतीचा सिद्धांत, सक्षम तोच टिकेल, नैसर्गिक निवड इज इक्वल टू डार्विन. किती शब्द झाले इथं? 7 ते 8 शब्द झाले फक्त. मी हे वाचलेलं आहे, मी हे कन्सेप्च्युअल क्लॅरिटी करून घेतलेली आहे, माझं याचं रिव्हिजन पण झालेलं आहे, म्हणून मला बाकीच्या गोष्टी लिहायची आवश्यकता नाही. येते लक्षात? मग जेव्हा अशा पद्धतीच्या आपण नोट्स बनवतो तेव्हा त्या काय असतात? शॉर्ट असतात, क्रिस्प असतात, आणि त्या इतक्या इफेक्टिव्ह असतात की तुम्हाला ते 100% तुम्हाला मार्क त्या मिळून देतील बघा. ओके, दुसरं जर उदाहरण घ्यायचं म्हटलं इथे, समजा पदानुक्रम, तर पदानुक्रमामध्ये काय विचारलं जाऊ शकतं? पुन्हा हे जे आहे हा क्रम तुम्ही लिहून घेऊ शकता. ओके, एका सिरीजमध्ये तुम्ही लिहून घेऊ शकता. त्याचबरोबर आंबा जे आहे, मानव जे आहे, याला एका लाईनमध्ये लिहून घेऊ शकता फक्त. ठीक आहे, अजून काय याच्यामध्ये? वर्गीकरणाचा पदानुक्रम, द्विनाम पद्धत, बायनॉमियल नॉमेनक्लेचर. ओके, कालस लिनियसची आहे बघा. फक्त इथे एवढा फॅक्ट महत्त्वाचा आहे, काल लिनियसची द्विनाम पद्धत. मग प्रश्न हाच विचारला जातो, द्विनाम पद्धत खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडलेली आहे? येते लक्षात? मग अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे? तुमच्या सेल्फ नोट्स ज्या आहेत त्या काढायच्या आहेत. नोट्समध्ये नेहमी थोडीशी जागा रिकामी ठेवा, म्हणजे तुम्हाला ॲडिशनल त्या टॉपिकबद्दल काही माहिती मिळाली तर ती तुम्ही तिथे ॲड करू शकता. समजा क्लासमधून तुम्हाला काही ॲडिशनल माहिती मिळाली तर ती तुम्ही तिथे ॲड करू शकता. त्याचबरोबर वर्गामध्ये प्रत्येक टॉपिक जेव्हा शिकवला जातो त्याच्या नोट्स, रनिंग नोट्स घेत चला. ओके, तर त्या अशा नोट्स असतात की या मल्टिपल सोर्सेस कंपाईल करून तुमच्या समोर ठेवलेल्या असतात. ओके, परिपूर्ण पद्धतीने टॉपिक हा तुमच्या समोर प्रेझेंट केलेला असतो, त्यामुळे तुमच्या ह्या ज्या नोट्स कशा असतात, खूप डेप्थमध्ये असतात आणि खूप चांगल्या पद्धतीने असतात. म्हणजे तुम्हाला बऱ्याचशा पुस्तकामध्ये सुद्धा तसे फॅक्ट्स सापडणार नाही. त्यामुळे क्लासमधल्या नोट्स ह्या कधी पण कशा असतात? स्पेशल असतात बघा. ओके, तर हा एक नियम आहे बघा त्याच्यामध्ये. ओके, सेल्फ नोट्स नेहमी तयार करणे. एक सेपरेट रजिस्टर तयार करून घ्या याच्यासाठी. ओके, सेपरेट नोटबुक असेल, सेपरेट रजिस्टर असेल 100-200 पानाचं, ते नेहमी तुमच्यासोबत ठेवायचं. ओके, त्यानंतरचा नियम आहे बघा, ग्रुप डिस्कशन. ओके, सामान्य विज्ञानासाठी महत्त्वाचं आहे बघा ग्रुप डिस्कशन हा नियम. ग्रुप डिस्कशन, ग्रुप
डिस्कशन म्हणजे काय? असं नाही की मला माझे सर्व मित्र बोलवायचे आहेत, नाही का? 5 ते 10 मित्रच पाहिजेल किंवा मग असेच असाच ग्रुप पाहिजेल माझा लायब्ररीचा, असं तसं तसे काही रूल्स नसतात ग्रुप डिस्कशनला. तुम्ही दोघे जरी असाल आणि तुमच्या दोघांची चांगली अंडरस्टँडिंग आहे तर तुम्ही एकमेकांसोबत डिस्कस करू शकता, ठीक आहे? दोन व्यक्तीची तिथे गरज असते. याचा फायदा असा होतो, एक तर तुमच्याकडून विज्ञानाचे जे काही टर्म्स आहेत, जे काही सायंटिफिक नावं आहेत, हे तुमच्याकडून उच्चारले जातात, शब्दाच्या माध्यमातून ते बाहेर पडतात. आणि जेव्हा काही गोष्टी शब्दाच्या माध्यमातून बाहेर पडतात तेव्हा ते फिट होत चालतात ब्रेनमध्ये, नाही का? आता बघा, नवीन नवीन कन्सेप्ट येत चालतात. बघा, सोशल मीडियावरती काही काही नावं येत चालतात, नाही का? तुम्ही बघता, मीम वगैरे निघतात, काहीतरी वेगळे ट्रेंड येत राहतात जे आपण कधीच बघितलेलं नाही, ते कसे फिट बसतात बघा लगेच, नाही का? नवीन गोष्टी फिट करण्यासाठी काय असतं की आपल्याला त्या त्याच्यामधून जावं लागतं, डिस्कस करावं लागतं, ठीक आहे? मग ग्रुप डिस्कशन महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर बऱ्याच वेळेस असं असतं की तुमच्या ग्रुपमध्ये एखाद्या व्यक्तीला फिजिक्स चांगलं येतं, ते चांगलं समजलेलं आहे, एका व्यक्तीला बायोलॉजी चांगलं समजलेलं आहे, मग तो तुम्हाला बायोलॉजीसाठी हेल्प करू शकतो कन्सेप्ट अंडरस्टँडिंग करण्यासाठी, आणि दुसरा जो आहे तो तुम्हाला फिजिक्ससाठी हेल्प करू शकतो. येते लक्षात? म्हणजे एकमेकांना पूरक असं काम जे आहे इथे तयार होऊन जातं बघा, ठीक आहे? ग्रुप डिस्कशन आहे बघा, महत्त्वाचा नियम आहे, ठीक आहे? म्हणजे प्रोसेस सोपी करण्यासाठी हा नियम आहे. त्यानंतर आहे बघा, पुढचा आहे लिमिटेड सोर्स आणि मोर रिव्हिजन. हा पुढचा नियम आहे बघा, लिमिटेड सोर्स आणि मोर रिव्हिजन हा पुढचा सोर्स आहे. लिमिटेड सोर्स आणि मोर रिव्हिजन. बघा, एक नियम लक्षात ठेवा, जितके कमी तुमचे सोर्सेस असतील तेवढे चांगले मार्क तुम्हाला येतील. हा डायरेक्ट कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा नियम आहे आणि कोणत्याही विषयाचा हा नियम आहे. बघा, जेवढे पुस्तकं तुम्ही कमी ठेवशाल आणि जेवढ्या कमी पुस्तकांना जेवढं चांगलं प्रिपेअर करशाल तेवढा तुमचा हँड त्या सब्जेक्टवरती असतो. हा डायरेक्ट नियमच आहे बघा त्याचा, ओके? एकदम प्रॅक्टिकल नियम आहे हा, तर हा रूल तुम्ही तिथे लक्षात ठेवला पाहिजे. मला कमीत कमी पुस्तकं वापरायची आहेत पण त्या कमीत कमी पुस्तकांना जास्तीत जास्त रिव्हिजन मला ठेवायचं आहे, ओके? त्यानंतरचा नियम आहे बघा आठवा, जो अभ्यासाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे, तो आहे रुटीन आणि सिन्सिअरनेस, ठीक आहे? रुटीन आणि सिन्सिअरनेस खूप महत्त्वाचा नियम आहे, ठीक आहे? रुटीन आणि सिन्सिअरनेस, रुटीन आणि सिन्सिअरनेस. बघा, तुमच्यामध्ये खूप टॅलेंट आहे, ठीक आहे? तुम्ही इंजिनियर आहात, तुम्ही 12th तुम्हाला चांगले मार्क होते, तुम्ही नीट JEE सगळ्यांचं प्रिपरेशन केलेलं आहे, तुमच्यामध्ये खूप टॅलेंट आहे. पण असं म्हटलं जातं की टॅलेंट विदाऊट हार्डवर्क इज नथिंग, है ना? हार्डवर्क शिवाय टॅलेंट काहीच कामाचं नसतं. तुमची अंडरस्टँडिंग चांगली आहे विज्ञानाची, तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत, तुमच्या डोक्यातही मेमरी पण तुमची चांगली आहे, पण जर तुम्ही त्याच्यावरती कन्सिस्टन्सी ठेवली नाही, जर तुम्ही रेग्युलरली त्याचा अभ्यास केला नाही, तर तुम्हाला ते काहीच कामाचं नाही, शेवटी तुम्हाला त्याचा काहीच फायदा होणार नाही, ठीक आहे? मग ते असे प्रश्न येतात, नाही का, की सर होतच नाही हा सब्जेक्ट, नाही का, किती जरी केला तर, बरोबर? अशाच्या शंका असतात, ते याच्यामुळे येतात. मग रुटीन म्हणजे काय? तर बघा, डेली बेसिसवरती एक तुमचा नियम जो आहे, एक वेळ ठरवून घ्यायला की मी या वेळेमध्ये सायन्सचं रिव्हिजन करणार आहे किंवा मी सायन्सचा अभ्यास करणार आहे. डेली अभ्यास करायचा आहे. काय करायचा आहे? डेली अभ्यास करायचा आहे, ओके? बऱ्याच वेळेस असं होतं की सर आज मूड नाही आहे अभ्यासाचा, किंवा आज खूपच वेगळं काहीतरी वाटतं आहे, नाही का, आज खूप असं बाहेर फिरावं असं वाटतं आहे, बरोबर? अशा वेळेस तुम्ही काय करू शकता? तुमच्या मोबाईलचा वापर करू शकता. मोबाईलमध्ये तुम्ही फोटो काढून ठेवू शकता तुमच्या नोट्सच्या, तुमच्या पुस्तकाच्या, ठीक आहे? तुझे स्क्रीनशॉट्स असतील मग ते तुम्ही चालता बोलता जे आहे थोडेफार डोळ्या खालनं ते तुम्ही घेऊ शकता. पण सायन्सला जे आहे बघा थोडाफार असा गॅप पडला पाहिजे नाही, ठीक आहे? एक रुटीन ठरवून घ्या की डेली रुटीनवरती मला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर आहे सिन्सिअरनेस. सिन्सिअरनेस म्हणजे काय? स्वतःशी प्रामाणिक राहणे, ओके? मला किती विज्ञान समजतं आणि किती विज्ञान मला येतं हे स्वतःलाच प्रश्न विचारा, बरोबर? आज ज्या वर्गामध्ये शिकवलं ते खरंच मला समजलं का, हा पहिला प्रश्न विचारला. त्यानंतर दुसरा प्रश्न विचारा की काल जे शिकवलं ते मी पाठ केलं का, किंवा त्याला रिव्हिजन मी केलं का,
किंवा काल जे शिकवलं मला ते आठवतं आहे का आज? हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. जर त्याचं उत्तर तुम्हाला येत असेल की हो किंवा नाही, म्हणजे तुम्ही का आज सिन्सिअर आहात. जर तुम्ही म्हटला नाही मला नाही आठवत आहे, मग तुम्ही काय करायला पाहिजे? त्याच्यावरती काम करायला पाहिजे पुन्हा. जर तुम्ही म्हटला हो मला येत आहे, म्हणजे तुम्ही का आहात? प्रामाणिक आहात. ठीक आहे, तुम्ही त्याच्यामध्ये एफर्ट देत आहे. ठीक आहे, तर सिन्सिअरनेस खूप महत्त्वाचा असतो. सिन्सिअरनेस आणि सिरियसनेस जो आहे सायन्सच्या बाबतीमध्ये हा तुमचा असला पाहिजे. ओके, लाईटली घेऊ नका या विषयाला. ओके, बरेच विद्यार्थी जे आहेत बघा लाईटली घेतात, चला 15 मार्क्स मी स्किप करून देतो है ना, बाकीचे सब्जेक्ट मला चांगले जमतात ते मी करून ठेवतो. बरोबर, असाही काही विद्यार्थ्यांचा अप्रोच असतो. पण कसं आहे की तुम्हाला जर सेफ याच्यामध्ये जर मेरिटमध्ये यायचं आहे, ओके, मेरिटचा जो आपला नंबर आहे त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स तुम्हाला गेन करायचे आहेत, तर तुम्हाला जास्त मार्क्स जे आहेत सायन्समध्ये हे घ्यावे लागतील. ठीक आहे, त्यानंतरचा नियम आहे बघा, 9वा नियम, तो आहे अटेम्प्ट ऑल क्वेश्चन. सर्व प्रश्न अटेम्प्ट करा. ठीक आहे, अटेम्प्ट ऑल क्वेश्चन, सर्व प्रश्न जे आहे अटेम्प्ट करा. ठीक आहे, तुमची टेस्ट सिरीज असेल किंवा तुमची ॲक्च्युअल एक्झाम असेल, ठीक आहे, त्याच्यामध्ये काय करायचं की प्रत्येक प्रश्न जो आहे तो अटेम्प्ट करायचा, म्हणजे करायचाच. ओके, मला येत नाही हा कॅन्सल होऊ शकतो, याचं मी वाचलेलंच नाही, काही जरी विचार आला तरी तो सोडायचा नाही. कारण की तिथे 50-50 चान्सेस असतात की तुमचा तो प्रश्न येऊ शकतो. कारण की कुठेतरी तुम्ही अभ्यास केलेला असतो, काहीतरी लॉजिक तुमचं असतं, काही ना काही गेस वर्कमध्ये म्हणा किंवा 50-50 एलिमिनेशनमध्ये म्हणा, तुमचे चान्सेस हे नेहमी चांगले असतात. ओके, त्यामुळे स्किप केल्यापेक्षा कधी पण काय करायचं, सर्वच सर्व प्रश्न जे आहेत आलेले सायन्सचे हे नेहमी अटेम्प्ट करायचे. ओके, तर याचा फायदा होतो कारण की तुम्हाला इथे जे आहे 1/4, बरोबर, 1/4 तुम्हाला नेगेटिव्ह मार्किंग आहे, याचा तुम्हाला फायदा इथे होतो. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट रूल आहे बघा, शेवटचा. आता हा पण एक महत्त्वाचा रूल आहे बघा. ठीक आहे, हा रूल आहे तुमच्या पर्सनॅलिटीशी रिलेटेड आहे बघा. बी क्रिएटिव्ह. ठीक आहे, क्रिएटिव्ह बना. ठीक आहे, विज्ञान हा विषय शिकण्यासाठी काय लागतं? क्रिएटिव्हिटी लागते. काय लागते? क्रिएटिव्हिटी लागते. ठीक आहे, काय असते क्रिएटिव्हिटी? आता बघा, तुमच्यासमोर पेपर आहे, पेपरचा रंग आहे, मग पेपर कशापासून बनला? बरोबर, पेपर अँड पल्प, वूड आणि पल्पपासून बनलेला आहे. बरोबर, मग त्याच्यामध्ये अजून कोणकोणते केमिकल्स असतात? लय केमिस्ट्रीशी तुम्ही जोडले जातात, है ना. म्हणजे क्रिएटिव्ह बनत चला. दैनंदिन जीवनातल्या ज्या काही वस्तू आहेत त्याला तुम्ही विज्ञानाशी जोडत चला. तुम्हाला वरती लाईट दिसतो आहे, LED, बरोबर, मग प्रकाश तुम्हाला आठवला पाहिजे, प्रकाशाचे कोणते नियम आहेत. बरोबर, रिफ्लेक्शनचे लॉज किती आहेत, येते लक्षात? अशा गोष्टी ज्या तुम्हाला कळल्या पाहिजे. आता बघा, इंद्रधनुष आहे, मग तो कसा फॉर्म होतो? बरोबर, दैनंदिन जीवन, येते लक्षात? दैनंदिन जीवनातल्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला क्रिएटिव्हली काय करायच्या आहेत, इथे रिलेट करायच्या आहेत बघा. ओके, आता बघा, जाताना येताना तुम्हाला बरेचसे इनडोअर प्लांट्स दिसतात, वनस्पती दिसतात, तुम्ही लगेच बघू शकता, अरे यांचा खोडा अशा प्रकारचा आहे, यांची जी पानं आहेत त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या शिरा आहेत, म्हणजे कोणत्या प्रकारच्या वनस्पती असतील, येते लक्षात? यांना फुलं तर दिसत नाही आहे, म्हणजे कोणत्या वर्गातल्या असतील, येते लक्षात? जाताना कुठेतरी तुम्हाला भिंतीवरती बुरशी वगैरे दिसेल, मग बुरशीचे फॅक्ट्स आठवतील तुम्हाला, नाही का, की बुरशीमध्ये काय असतं आणि काय नसतं, मग तसे प्रश्न विचारलेले आहेत बघा. ओके, आता जसं न्यूजमध्ये तुम्ही वाचता चालू घडामोडीमध्ये की कोरोना व्हायरस आला, मग व्हायरस म्हणजे काय असतो, येते लक्षात? अशा काही जरी गोष्टी तुम्ही जेव्हा जसं जसं वाचत चालतात त्याला काहीतरी सायंटिफिक गोष्टी जर तुम्हाला जोडता आला क्रिएटिव्हली तुमच्या पद्धतीनं, तुम्हाला जसं सूट होतं, तर ते तुम्हाला काय नेहमी फायद्याचं ठरतं बघा. ओके, तर असे काही 10 रूल्स आहेत बघा याच्यामध्ये. ओके, तर एकत्रितपणे जे आहे बघा, हे रूल जर तुम्ही फॉलो केले, त्याचबरोबर सोर्सेस आणि क्लासला जर सिन्सिअरली तुम्ही अटेंड केलं, तर तुम्हाला सायन्सची जी तुमची प्रिपरेशन आहे तर ती योग्य पद्धतीने होईल बघा. आता स्पॉटलाईट अकॅडमीमध्ये बघा, सामान्य विज्ञानावरती सध्या कोर्स जो आहे हा सुरू झालेला आहे आजपासून, तर याच्यावरती जे आहे बघा तुम्हाला चांगले ऑफर्स सुरू आहेत, तर तुम्ही ॲप डाउनलोड करून जे आहेत हा कोर्स ॲक्सेस करू शकता. त्याचबरोबर ऑफलाईनला येऊनसुद्धा तुम्ही ॲडमिशन इथे घेऊ शकता. ठीक आहे, तुमचे जे काही फ्रेंड्स असतील, पियर्स असतील, कलिग्स असतील,
यांनाही तुम्ही कळवू शकता की एक चांगली ऑफर चालू आहे सामान्य विज्ञानावरती. आणि कंप्लीट जो कोर्स आहे बघा, सर्व विषयाचं इथे कव्हरेज घेतलं जाणार आहे. क्लासमध्ये तुम्हाला रनिंग नोट्स ज्या आहेत त्या मिळणार आहेत आणि प्रत्येक गोष्टीवरती कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग ही तुम्हाला करून घेतली जाणार आहे. ठीक आहे, तर ह्या कोर्सला जे आहे बघा तुम्ही जॉईन करू शकता. काही क्वेरी असल्यास तुम्ही टीम स्पॉटलाईटला जे आहे ते डायरेक्टली कॉल करू शकता. ओके, तर तुमच्या काही प्रश्न आहेत का आता सांगा बरं चॅटबॉक्समध्ये सुद्धा. कोण कोण आहे बघा, श्रद्धा, पल्लवी, सुकेशनी, किरण, पूजा, अभिजित, इकडे कृष्णा, अभिनव. बरं, येस, ठीक आहे. तर तो एक भाग आपल्याला बघायचा आहे बघा की पी वाय क्यूमध्ये काय काय टॉपिक्स आपल्याला विचारले जातात, कोणकोणते चॅप्टर्स आहेत. ठीक आहे, तर बघा बायोलॉजी पासून सुरुवात आपल्याला करता येईल. कशापासून? बायोलॉजी, कारण की याला वेटेज जे आहे ते सर्वात जास्त आहे. मग आता वेटेजनुसार जर आपण क्रम लावला तर पहिला क्रमांक कशाचा येतो? वर्गीकरणाचा. कोणता धडा आहे? वर्गीकरण. मग वर्गीकरणामध्ये प्राण्यांचे वर्गीकरण, वनस्पतीचे वर्गीकरण ह्या गोष्टी येतात. त्यानंतर जर आपण बघितलं तर आरोग्य म्हणजेच हेल्थ आणि हायजीन हा चॅप्टर आपल्याला करायचा आहे. ओके, याच्यामध्ये बारकाईने गोष्टी विचारल्या जातात. त्यानंतर आहे पेशी आहे म्हणजेच सेल आहे. ओके, पेशीवरती विचारल्या जातात, पेशी व ऊती. ठीक आहे, त्यानंतर जे आहे मानवामधील विविध संस्था. ठीक आहे, विविध संस्था, विविध संस्था म्हणजे काय? जसं किडनीची उत्सर्जन संस्था आहे, रक्ताची रक्त अभिसरण संस्था आहे. ओके, ज्याच्यामध्ये RBC WBCचा आपण अभ्यास करतो. श्वसन संस्था आहे ज्याच्यामध्ये आपण फुफ्फुसांचा अभ्यास करतो. चेता संस्था आहे ज्याच्यामध्ये आपण मेंदूचा अभ्यास करतो. अशा ज्या विविध संस्था आहे यांचा पॅटर्न फिक्स नाही आहे. आयोगाला जे वाटलं ते त्याच्यावरती रँडमली विचारतात ते. पण काही ज्या महत्त्वाच्या 4 ते 5 संस्था आहे या डिटेलमध्ये आपण करून ठेवल्या पाहिजे. जसं आता बघा स्नायू संस्था काही विचारलं जात नाही याच्यावरती, बरेच वर्ष झालेले आहे, स्पेसिफिकली याच्यावरती प्रश्न आलेला नाही, त्याच्यामुळे त्याला फारसं वेटेज द्यायची गरज नाही. ते शेवटी शेवटी जरी केलं थोडंफार ओव्हरलुक तरी चालतं. पण कशावरती विचारलेलं आहे बघा, RBCवरती विचारलेलं आहे, प्लेटलेट्सवरती विचारलेलं आहे, रक्त गोठण्यावरती विचारलेलं आहे. मग रक्त अभिसरण संस्था महत्त्वाची आहे बघा, विलियम हार्वेवरती प्रश्न विचारलेला आहे. राईट, मग त्याच्यानंतर श्वसन संस्था, पचन संस्थावरती प्रश्न विचारलेले आहे बघा. ओके, उत्सर्जन संस्थेवरती विचारलेले आहेत, ग्रंथी संस्था आहेत बघा, डायबिटीजवरती प्रश्न विचारलेले आहेत. ओके, वेगवेगळ्या ग्रंथी असतात, आंतरस्रावी ग्रंथी, बाह्यस्रावी ग्रंथी, याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे, अशा वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत त्यासुद्धा आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायच्या आहेत. ओके, त्याच्यावरती प्रश्न येण्याचे चान्सेस हे जास्त असतात. त्यानंतर जर आपण बघितलं फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र, याच्यामध्ये सर्वप्रथम जे वेटेज आहे ते कशाला देता येईल आपल्याला? प्रकाश, ज्याला आपण म्हणतो लाईट. या चॅप्टरवरती सर्वाधिक प्रश्न जे आहेत ते विचारले गेलेले आहेत. येत आहे लक्षात? काय असतं प्रकाशामध्ये, कसे प्रश्न विचारले जातात? राज्यसेवेचा जर विचार केला तर गणित विचारले जातात. गणित म्हणजे कसे? स्नेल्स लॉवरती प्रश्न विचारले जातील. ओके, अपवर्तनांक विचारला जातील कसा काढायचा. ओके, अँगल्स वेगवेगळे कसे आहेत बघा, ते एक तो एक प्रश्न नेहमी रिपीट होतो आहे, सध्याचा ट्रेंड आहे बघा की मध्ये एक मांजर आहे, है ना, दोन आरसे जे आहेत ते एका कोणामध्ये शिफ्ट केलेले आहेत बघा, नाही का, दोन आरसे आहेत ते एका 60 अंशाच्या कोणामध्ये ठेवलेले आहेत आणि आरसे इथे आहेत आणि मध्ये एक वस्तू ठेवलेली आहे, तर किती प्रतिमा तयार होतील बघा. हा प्रश्न खूप वर्षांपासून रिपीट होतो आहे बघा, 2 ते 3 वर्षापासून. ओके, मग हे राज्यसेवेची लेवल झाली आहे बघा. ठीक आहे, मग कंबाईनला काय विचारलं जाईल? इंद्रधनुष्य कसा तयार होतो. ठीक आहे, त्याच्यामागे कोणते प्रकाशाचे नियम असतात. ओके, तुम्हाला जे सूर्योदय आणि सूर्यास्त हा काही कालावधीनंतर दिसतो याच्यामागं कोणता नियम असतो. ओके, त्याच्यानंतर आकाश तुम्हाला निळं का दिसतं हेही तुम्हाला विचारलं जातं. ओके, मग असे जे काही गोष्टी आहे, कन्सेप्ट आहे, रमन स्कॅटरिंग तुम्ही ऐकलेलं असेल बघा, है ना, मग याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जातं. त्याच्यानंतर दुसरा जे आहे बघा ते आहे ध्वनी, साऊंड. ओके, हा एक सेकंड प्रायोरिटीचा चॅप्टर आहे कशामध्ये? फिजिक्समध्ये. ओके, ध्वनी, साऊंड. काय विचारलं जातं याच्यामध्ये? अल्ट्रासॉनिक का आहे, इन्फ्रासॉनिक का आहे, है ना, सुपरसॉनिक का आहे,
त्याच्यानंतर ध्वनी म्हणजे कोणत्या टाईपची लहर असते, है ना, त्याच्यामध्ये त्याच्यानंतर विचारलं जातं की प्रतिध्वनी काय असतं, है ना, किती सेकंदाचा वेळ लागतो, किती मीटरचा डिस्टन्स लागतो, ओके, अशा गोष्टी विचारल्या जातात. ध्वनीशी रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत, बघा सोनार एक टेक्नॉलॉजी, बघा सोनारवरती पण प्रश्न विचारले जातात, ओके, साऊंड अँड नॅव्हिगेशन रेंजिंग याचा फुलफॉर्मसुद्धा विचारला जातो कंबाईनमध्ये, ठीक आहे. तर अशा ज्या गोष्टी आहेत बघा ध्वनीवरती विचारल्या जातात. त्यानंतर आहे बघा एकक, हा चॅप्टर महत्त्वाचा आहे, युनिट, ओके, एकक. एकक याच्यासाठी तुम्हाला कन्वर्जन विचारलेलं असतं, जसं लास्ट इयरला विचारलं होतं बघा, उष्णता, उष्णतेचं तुम्हाला एकक विचारलं होतं कॅलरीजमध्ये, कॅलरीज ग्राम डिग्री सेल्सिअस, राईट. तर स्पेसिफिक हीट जे आहे त्याचं तुम्हाला विचारलं होतं, मग हे एकक ह्या चॅप्टरमधला प्रश्न आहे बघा. मग तसंच तुम्हाला काय विचारलं जाऊ शकतं, किरणोत्सारी, रेडिओ ॲक्टिव्हिटी. आता बघा अणुऊर्जा प्रकल्प खूप न्यूजमध्ये असतात, अणुविद्युत केंद्र, न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स, बरोबर. मग रेडिओ ॲक्टिव्हिटी रिलेटेड कोणतं युनिट असतं, असे प्रश्न विचारले जाऊ शकतात बघा, ठीक आहे. मग अशा वेगवेगळ्या गोष्टी विचारल्या जातात, किंवा जोड्या लावा विचारल्या जाऊ शकतात. मग प्रकाशाचं तीव्रता कोणत्या एककामध्ये मोजली जाते, है ना, किंवा मग तुम्हाला असे मीटरचे छोटे छोटे भाग दिले जाऊ शकतात, पिको स्केल म्हणजे काय, नॅनो स्केल म्हणजे काय, मग याच्यामध्ये सर्वात लहान काय असतं, नाही का, एककमध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात बघा, ठीक आहे. मग त्याच्यानंतर जे आहे बघा तुम्हाला बल आहे, फोर्स, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला विद्युत, विद्युतधारा, ठीक आहे, इलेक्ट्रिसिटी. तुम्हाला माहीत असेल बघा शाळेमध्ये तुम्ही त्याचा अभ्यास केला असेल, एक कंडक्टर असतं बघा, कंडक्टरवरती रेजिस्टर असतं, बरोबर. रेजिस्टरचं काम काय असतं, करंटला कमी करणे, रेजिस्ट करणे, बरोबर. मग याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात की किती असते, शून्य असते का नाही असते. बघा तो जो रद्द झालेला प्रश्न आहे बघा, तो विद्युतधारेचा होता, नाही का, त्याच्यावरती विचारलं होतं बघा की मूळ वगैरे किती असतं बघा, हा प्रश्न आहे बघा, हा विद्युतधारेतला प्रश्न आहे बघा. विद्युतधारेने विद्युत रोधकात खर्च केलेली शक्ती कशाच्या प्रमाणात असते, बरोबर. मग असा तो त्या चॅप्टरचा प्रश्न आहे बघा, ठीक आहे. त्याचबरोबर इतर काही चॅप्टर आहेत बघा, जसं गुरुत्व आकर्षणवरती विचारलं जातात काही क्वेश्चन, गुरुत्व आकर्षण आहे, ग्रॅव्हिटी, है ना, किती असते जनरली, ओके, त्यानंतर चंद्राची काबर कमी असते, काबर जास्त असते, ठीक आहे. त्याच्यानंतर एक नवीन आलेलं आहे बघा, स्पेस फिजिक्सवरती पण विचारलं जातं बघा, स्पेस फिजिक्स, अंतराळ भौतिकशास्त्र. जसं राज्यसभेमध्ये प्रश्न विचारला होता की प्रकाशाची, प्रकाशामधून जो अंतर मोजला जातो त्याला कोणती मेथड म्हणतात, पॅरॅलॅक्स मेथड म्हणतात बघा, असं त्याचं उत्तर होतं. मग हे अंतराळ भौतिकशास्त्र या टॉपिकमधला विषय आहे बघा. मग तुम्हाला काही पण गोष्टी विचारल्या जाऊ शकतात की पृथ्वीवरती सर्वाधिक गुरुत्व आकर्षण हे त्याच्या इक्वेटरवरती असतं का मकर वृत्तावरती असतं का कर्क वृत्तावरती असतं, येते लक्षात, असे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात, ठीक आहे. त्यानंतर आहे बघा केमिस्ट्री, रसायनशास्त्र, रसायनशास्त्र, ठीक आहे, केमिस्ट्री. सर्वात महत्त्वाचं काय केमिस्ट्रीमध्ये, तर बेसिकली तुम्हाला अणू, ॲटम, ठीक आहे, अणू आणि अणूचे सिद्धांत, हा जो चॅप्टर आहे हा तुम्हाला चांगला करून ठेवायचा आहे पहिल्या प्रायोरिटीवरती. कारण की अणूवरती तुम्हाला बऱ्याच वेळेस प्रश्न विचारलेले की अणूचा शोध कोणी लावला, मग अणूच्या वेगवेगळ्या थेरीज आहेत बघा, रदरफोर्ड आहे, जे जे थॉम्सन आहे, ओके, ह्या स्टेट बोर्डमध्ये तुम्हाला मिळून जातील बघा. मग वेगवेगळ्या मॉडल्समधून वेगवेगळे काय मांडणी केली यांनी, कधी मांडणी केली, वर्षसुद्धा विचारला जातो, क्रमसुद्धा विचारला जातो, कसं डेव्हलपमेंट झालेली आहे, ठीक आहे. त्यानंतर दुसरा आहे पिरियॉडिक टेबल, आवर्त सारणी, दुसरा आहे पिरियॉडिक टेबल, आवर्त सारणी. मॉडर्न पिरियॉडिक टेबल जो आहे हा कसा उदयास आला, बरोबर, सर्वात पहिले कोणी मांडलं, न्यूलँडचे अष्टके आहेत बघा, बरोबर, न्यूलँड्स ऑक्टेव्ह ज्याला आपण म्हणतो, डॉबरनियरचे त्रिके आहेत, डॉबरनियर्स ट्रियाड, ओके, इथून सुरुवात आपल्याला बघायला मिळते. मग कोणकोणते एलिमेंट ॲड झाले, मग यांचे लिमिटेशन्स काय होते, कॅल्शियमपर्यंत पिरियॉडिक टेबल हा असला पाहिजे असं कोणत्या शास्त्रज्ञांनी सांगितलं, ठीक आहे, असे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. मग असे पण प्रश्न विचारलेले आहेत की
आधुनिक आवर्त सारणीमध्ये मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये अणूची त्रिज्या आहे ॲटॉमिक रेडियस हा पूर्वेकडून पश्चिमेकडे किंवा उजवीकडून डावीकडे कमी होत जातो का जास्त होतो असेसुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. अणुऊर्जा ॲटॉमिक एनर्जी कमी होते का जास्त होते. धातू आणि अधातू कोणत्या वर्गामध्ये सापडतात बरोबर. वर्ग पण असतात बघा तुम्हाला, पिरियड्स असतात आणि टेबल्स असतात राईट. तर अशा गोष्टी इथे विचारल्या जातात बघा केमिस्ट्रीमध्ये. त्यानंतर आहे बघा तुम्हाला धातू आणि अधातू हा एक चॅप्टर आहे बघा. मेटल्स अँड नॉन मेटल्स आहे धातू व अधातू ठीक आहे. याच्यावरती विचारलं जातं खालीलपैकी तो जो तुम्ही बघितला बघा आता संयोगाचा नाही का की जर्मन ॲल्युमिनियम जर्मन सिल्वर जर्मन सिल्वरचा जो प्रश्न आहे बघा तो याच्यातला होता बघा धातू आणि अधातूचा म्हणजे कोणत्या संयोगामध्ये सापडतात ओर्स कोणते आहेत नाही का. आता जर असा प्रश्न विचारला सिनाबार हे धातुके कोणत्या धातूशी संबंधित आहे काय उत्तर असेल त्याचं मग मर्क्युरी ठीक आहे. असे प्रश्न विचारले जातात बघा. त्याच्यानंतर आहे आम्ल आम्लारी ठीक आहे. ॲसिड्स बेसेस अँड सॉल्ट्स आणि क्षार आम्ल आम्लारी आणि क्षार ॲसिड बेसेस अँड सॉल्ट्स है ना. मग कोणता ॲसिड है ना लिवाइस ॲसिड काय असतात ब्रॉन्स्टन ॲसिड काय असतात स्ट्रॉंग ॲसिड कशाला म्हटलं जातं वीक ॲसिड कशाला म्हटलं जातं दोन्हीचं मिश्रण झालं तर न्यूट्रलायझेशन काय असतं क्षार कसे तयार होतात ठीक आहे. मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या तुम्हाला याच्यामध्ये विचारल्या जातात. त्याच्यानंतर आहे कार्बन व कार्बनचे संयुगे कार्बन व कार्बनचे संयुगे कार्बन अँड कार्बन कंपाऊंड्स है ना. याच्यामध्ये पण यांचा फोकस कशावरती असतो बघा हे जे आहे बघा ग्राफीन किंवा मग कोळसा त्याच्यानंतर महत्त्वाचा आहे हिरा डायमंड डायमंडवरती खूप फोकस असतो बघा. तुम्ही कोणताही प्रिव्हियस इयर प्रश्न बघा राज्यसेवेचा किंवा कंबाईनचा कुठं ना कुठं डायमंडचा प्रश्न सापडेल बघा तुम्हाला. डायमंडचा अपवर्तनांक किती असतो त्याच्यामध्ये रचना कशी असते त्याची टेट्राहायड्रल असते ऑक्टाहायड्रल असते नाही का असे प्रश्न विचारलेले आहेत बघा तुम्हाला. तर हे कार्बन आणि कार्बनच्या संयुगामध्ये या गोष्टी येतात बघा ठीक आहे. त्याच्यानंतर एक महत्त्वाचं आहे अजून की केमिस्ट्री इन डे टू डे लाईफ दैनंदिन जीवनातलं रसायनशास्त्र दैनंदिन जीवनातील रसायनशास्त्र ठीक आहे. दैनंदिन जीवनातील रसायनशास्त्र मग दैनंदिन जीवन म्हणजे काय जसं की तुम्ही आता चिप्स खाता बरोबर तर चिप्सच्या पॅकेटमध्ये कोणती गॅस असते नायट्रोजन असते ठीक आहे. नायट्रोजन असते असं मग ओझोन असते ओझोन किती याच्यापासून बनलेलं असतं ऑक्सिजनच्या किती मॉली ॲटम्सपासून बनलेलं असतं एक दोन का तीन सांगा बरं. ओ टू म्हणतो का ओ थ्री म्हणतो बरं आपण ओझोनला ओ थ्री म्हणतो ठीक आहे असं. मग हे दैनंदिन जीवनातलं जेवढं आहे रेफ्रिजरेटरमधून कोणती गॅस येते काय म्हणतात तिला सी एफ सी म्हणतात नाही का. कार्बोनेटेड वॉटर जे असतं थम्सअपमध्ये म्हणजे काय असतं नेमकं नाही का अशा अशा गोष्टी बघा. लाफिंग गॅस कशाला म्हटलं जातं वगैरे वगैरे. रक्ताचा पी एच किती असतो दुधाचा पी एच किती असतो. डाय करण्यासाठी आता तुमचे जे शर्ट्स आहेत बघा त्याला कलरिंग केलेली आहे डाय केलेली आहे मग डायसाठी कोणतं केमिकल वापरलं जातं किती प्रमाणात वापरलं जातं ओके. आता हे वूड आहे बघा वूडवरती पण कीड येते समोरचे टेबल्स आहे बघा तुमचे लाकडाचे त्याच्यावरती पण कीड लागते बघा. तर कीड न लागण्यासाठी त्याच्यावरती एक पेंटची लेअर मारलेली आहे तिला काय म्हणतात नाही का असं. मग बॅट असते बघा क्रिकेटची ती कोणत्या लाकडापासून बनवली जाते येते लक्षात. मग असं दैनंदिन जीवनातील रसायनशास्त्र मग ते कुठून पण येऊ शकतं फूड असेल वस्तू असतील धातू असेल कशात नाही ते येऊ शकतं. तर राज्यसेवेला विचारलं होतं की सुपर कंडक्टर म्हणजे काय मग असे कंडक्टर ज्याच्यामध्ये रोध हा शून्य असतो है ना याला काय म्हटलं होतं सुपर कंडक्टर. मग हा हे कशातनं रेफरन्स घेतलं ज्याला नोबेल मिळालेला आहे बघा सुपर कंडक्टिव्हिटीसाठी त्याच्यामधनं हा रेफरन्स आलेला आहे येते लक्षात. जर आता बघा तुम्हाला क्वांटम ह्याच्यामध्ये मिळालेलं आहे बघा सायन्समध्ये तुम्ही चालू घडामोडी जर वाचलं असेल त्याच्यामध्ये सध्या जे आहे बघा केमिस्ट्रीमध्ये क्वांटम डॉट्ससाठी मिळालेलं आहे नोबेल. मग क्वांटम डॉट्सवरती प्रश्न येऊ शकतो क्वांटम म्हणजे काय क्वांटम सायन्स म्हणजे काय नाही का. तर अशा पण गोष्टी ज्या आहेत आपण या बघत चालल्या पाहिजे ठीक आहे.